नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एकदम योग्य असा प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला राज्यसेवा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस बघायला भेटेल त्याचबरोबरीने इतर जे काही स्टडी मटेरियल आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील तसेच एम पी एस सीचे जे काही पेपर्स होतात मुख्यचा पेपर होतो किंवा पूर्वचं पेपर होतो त्याचे जे एक्सपेक्टेड आन्सर की असते ती आपण नेहमी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल आहे ते पण पुरवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही मागील आमच्या व्हिडिओला जे दिलेले प्रतिसाद आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो कारण की तुम्ही जे दिलेला जो काही आपल्याला रिस्पॉन्स आहे जे काही कमी का तुम्ही कॉमेंट आपल्या व्हिडिओच्या खाली करतात तर त्या कॉमेंटवरून आणि तुम्ही दिलेल्या ला लाईक्सवरून मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटत असतं तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघताना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जेणेकरून मग मलाही पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते आणि त्याचबरोबर तुम्हाला चांगले चांगले कंटेंट आणण्याचा मी प्रयत्न करत असतो ही आपली जी पूर्ण सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण ऑलरेडी दोन हजार बावीस दोन हजार एकवीस याचे सगळे पेपर आपण कवर केलेत आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवरून मग आता आपण दोन हजार एकोणावीसचा आणि एकोणावीस झाल्याच्यानंतर दोन हजार वीसचे पेपर अनालिसिस आपण घेऊन येणार आहोत दोन हजार तेवीसच्या परीक्षेसाठी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू यापूर्वी आपण पन्नास प्रश्न ऑलरेडी कवर केलेले आहेत जी एस टूचे तर आपण दोन हजार एकोणावीसचा मेनचा पेपर बघतोय एकावन्न नंबरच्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत तर शंभर नंबरच्या प्रश्नापर्यंत यानंतर आपला पार्ट थ्री येईल त्या पार्ट थ्रीमध्ये आपण एकशे एकपासून पासून तर दीडशेपर्यंतचे प्रश्न कवर करणार आहोत चला बघूयात आपण पहिला प्रश्न एक्कावन्न नंबरचा प्रश्न सारखेच निवडणूक चिन्ह असलेल्या राजकीय पक्षांच्या चार जोड्याखाली दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी बरोबर आहे हे आपल्याला विचारलेलं आहे तर यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे तर यासाठी आपल्याला जे काही राजकीय पक्ष आहेत हा आपला टॉपिक आहे जी एस टूमध्ये तर राजकीय पक्षांचे जे काही चिन्ह असतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे त्याचबरोबरीने या राजकीय पक्षांची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षात झालेली आहे आणि त्या राजकीय पक्षाचे जे संस्थापक आहेत ते कोण आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे जेणेकरून याची आपल्याला थोडक्यात तरी माहिती असणं आवश्यक आहे तरच तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व करू शकतात तर बघूयात आपण ऑप्शन बाय ऑप्शन पहिलं ऑप्शन असा आहे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि महाराष्ट्रवादी गोमंतक असे हे दोन पार्टीज आपल्याला दिलेल्या आहेत आणि या दोन पार्टीचे जे चिन्ह आहेत तर ते आपल्याला आधी माहिती पाहिजे आणि मग ते माहिती असले तर आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो जर आपण बघितलं ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक तर या पक्षाचं जर चिन्ह आपण बघितलं तुम्हाला माहिती असेल की हा जो पक्ष आहे फॉरवर्ड ब्लॉक हा सुभाषचंद्र बोस यांचा पक्ष आहे यांनी हा स्थापन केलेला आहे एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये या पक्षाची स्थापना झालेली आहे आणि याचा जर आपण सिम्बॉल जर बघितला तर तो आहे टायगर आणि या टायगरच्या बाजूला आपल्याला दिसतं विळी आणि हातोडा हे या पक्षाचं काय आहे चिन्ह आहे ठीक आहे पुढचा जो पक्ष आहे महाराष्ट्रवादी गोमंतक तर या पक्षाचे जे संस्थापक होते ते होते दयानंद बांदोडकर जे की गोव्याचे आणि दमन दीवचे पहिले मुख्यमंत्री होते एकोणीसशे त्रेसष्टमध्ये हा पक्ष स्थापन झालेला आहे बघा दयानंद बांदोडकर <coughs> आणि या पक्षाचं जर चिन्ह आपण बघितलं तर या पक्षाचं चिन्ह आहे सिंह म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचं चिन्ह काय टायगर आहे आणि महाराष्ट्रवादी गोमंतकचं चिन्ह काय सिंह आहे त्याच्यामुळे काय झालं एक नंबरचं ऑप्शन हे चुकलेलं आहे कारण की आपल्याला काय विचारलेलं आहे सारखे निवडणूक चिन्ह पाहिजे ठीक आहे तर आपण जर बघितलं <coughs> तर याच्यामध्ये ए जो पर्याय आहे तो इथे यायला नाही पाहिजे हे इथं दिसतोय इथं दिसतोय इथं दिसतोय म्हणजे हे तिन्ही पर्याय पण यायला नाही पाहिजे ठीक आहे आपलं उत्तर काय असायला पाहिजे दोन नंबर असायला हवं आता आपण पुढे अजून अजून चेक करू शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा जर शिवसेना बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची स्थापना केलेली आहे शिवसेनेची स्थापना जर आपण बघितली तर एकोणावीस जून एकोणावीसशे सहासष्टमध्ये स्थापना झालेली आहे आणि याचं स्टुडंट विंग जर बघितलं तर भारतीय विद्यार्थी सेना ही याची स्टुडंट विंग आहे सिम्बॉल जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे सर्वांना धनुष्यबाण हे चिन्ह आहे ठीक आहे तर त्याच पद्धतीने जे एक झारखंड मुक्ती मोर्चा नावाचं एक पक्ष आहे त्याची स्थापना केलेली आहे विनोद वि, बिहारी महोती शिवा महोंती शिबू सोरेन अरुण कुमार रॉय या सगळ्या व्यक्तींनी या झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केलेली आहे झारखंड मुक्ती मोर्चा जर बघितला तर या पक्षाची स्थापना एकोणीसशे बहात्तरला झालेली आहे झारखंडमध्ये आणि याचं पण चिन्ह जर बघितलं तर ते धनुष्यबाणच आहे ठीक आहे दोघांचं पण चिन्ह सारखंच आहे त्याच्यामुळे हे असं आस ऑप्शन असायला पाहिजे पुढे देल तेलगू देसम आणि जनता दल युनायटेड त्याला आपण म्हणतो तर तेलगू देसम जर आपण बघितलं तर तेलुगू देसमला आपण टी डी पी असं म्हणतो बघा टी डी पी टी डी पी या पक्षाची स्थापना जर बघितली तर एन टी आर यांनी केलेली बघा स्थापना एन टी आर त्यांना आपण एन टी रामाराव असं पण म्हणतो एकोणवीसशे ब्याऐंशीमध्ये या पक्षाची स्थापना झालेली आहे आणि जर आपण बघितलं आठवी जी काही लोकसभा होती या आठव्या लोकसभेमध्ये जो सर्वात मोठा म्हणजे विरोधी पक्ष नेता जो होता तो होता टी डी पी पक्ष आणि हा टी डी पी पक्ष पहिला प्रादेशिक पक्ष होता जो की प्रमुख विरोधी पक्ष होता ठीक आहे आणि मग दोन हजार अठरामध्ये तो एन डी एतून बाहेर पडला आणि एकोणीसशे पंच्याण्णवपासून या पक्षाची जी धुरा आहे ती यन चंद्राबाबू नायडू हे सांभाळतात जे की ते एन टी आरचे आहेत जावई आहेत म्हणजे तेलगू देसमबद्दल आपण थोडी माहिती घेतली आणि तेलगू देसमचं जर सिम्बॉल बघितलं आपण निवडणूक चिन्ह जर बघितलं ते आहे सायकल ठीक आहे टी डी पीचं चिन्ह काय सायकल आहे त्यानंतर जनता दल युनायटेड जर या पक्षाबद्दल जर माहिती घेतली तर आपल्याला समजेल जनता दल युनायटेड याची स्थापना केली होती जॉर्ज फर्नांडिस नितीश कुमार आणि शरद यादव ठीक आहे तर या पक्षाची स्थापना झाली होती दोन हजार तीनमध्ये आणि या पक्षाचं चिन्ह जर आपण बघितलं तर बान आहे बान म्हणजे ॲरो आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचा जो ॲरो असतो तो ॲरो या पक्षाचं काय चिन्ह आहे म्हणजे ॲरो आणि याचं सायकल त्याच्यामुळे हे काय झालं सी याच्यामध्ये यायला नाही पाहिजे सी म्हणजे सी ऑप्शनमध्ये चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणजे इथं सी आल्यामुळे काय झालं हे पण ऑप्शन गेलं डी नंबर बघूयात केरळ काँग्रेस यम त्याला आपण म्हणतो केरला काँग्रेस मनी यमचा अर्थ काय होतो मनी या पक्षाची स्थापना केली होती के यम मनी यांनी आणि केरळमधला पक्ष आहे तो की काँग्रेस केरळ काँग्रेस जे होतं केरळ काँग्रेसमधून बाहेर पडलेला हा पक्ष आहे एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये या पक्षाची स्थापना आहे ठीक आहे आणि या पक्षाचं जर चिन्ह आपण बघितलं तर अशा पद्धतीने दोन पानं हे त्याचे चिन्ह आहेत अशा पद्धतीचे चिन्ह आहे केरला काँग्रेस यम या पक्षाचं त्यानंतर पुढचा पक्ष जो आहे ए आय डी एम के ए आय ए डी एम के त्यालाच आपण म्हणतो ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कडगम ठीक आहे अशा पद्धतीचा हा पक्ष आहे आपल्याला माहिती आहे की डी एम के नावाचा एक पक्ष होता डी एम सॉरी तामिळनाडूमध्ये डी एम के नावाचा पक्ष आहे आणि त्याचबरोबरीने ए आय ए डी एम के नावाचा पण पक्ष आहे तर डी एम ए डी एम के पक्षापासून म्हणजे डी एम के या पक्षापासून स्प्लिट होऊन हा ए आय ए डी एम के पक्ष तयार झालेला आहे डी एम के पक्ष जर बघितला सी एन अण्णादुराई यांचा आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये या डी एम के पक्षाची स्थापना झालेली तर मग ए आय ए डी एम के हा जो पक्ष आहे तो कोणी स्थापन केलेला आहे एम जी आर यांनी स्थापन केलेला आहे एम जी आर म्हणजे एम जी रामचंद्रन यांनी हा पक्ष स्थापन केलेला आहे एकोणावीसशे बहात्तरमध्ये आणि या पक्षाचं जर आपण चिन्ह बघितलं ते पण सेमच आहे असे दोन पानं या पक्षाचं चिन्ह आहे म्हणजे डी नंबर पण ऑप्शन बरोबर यायला पाहिजे आता जर आपण बघितलं तर आपलं खरं उत्तर जर बघितलं ते काय असायला पाहिजे बी आणि डी हे आपलं ऑप्शन असायला पाहिजे पण ऑप्शनमध्ये हे पर्याय कुठंच नाही त्याच्यामुळे हा प्रश्न आयोगाने काय केलेला आहे कॅन्सल केलेला आहे बघा मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर कॅन्सल असताना पण तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मिळावी म्हणून आपण एवढं मोठं एक्सप्लेन केलं आहे एवढं एक्सप्लेन आपण जर बघितलं तर यूट्यूबवर कोणी इतकं एक्सप्लेन केलेलं आहे ही आपण मेहनत घेतो आहे या प्रश्नपत्रिकेसाठी तुम्हाला सगळे प्रश्नपत्रिकेचं जे सोल्युशन आहे ते चांगल्या पद्धतीने मिळावं या दृष्टीनं आम्ही प्रयत्न कर करतो आहे आणि याच्यासाठी खूप मेहनत असते खूप गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतात आणि ते तुम्हाला योग्य पद्धतीने मांडाव्या लागतात त्यामुळे माझी एक छोटी विनंती असेल की तुम्ही व्हिडिओ बघताना आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करत चला जेणेकरून मलाही प्रोत्साहन भेटेल आणि कॉमेंट पण करत चला चला मित्रांनो याचं उत्तर जर बघितलं तर काय असणार आहे कॅन्सल प्रश्न आहे त्याच्यामुळे पुढे जाऊयात आपण आता बघा हे बाजूला तुम्हाला जो हा फ्लॅग दिसतोय तर माझा असा प्रश्न आहे की हा फ्लॅग जो आहे तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या पक्षाचा हा फ्लॅग आहे याचं उत्तर तुम्ही काय करा कॉमेंट सेक्शनमध्ये द्या ज्याचं उत्तर बरोबर असेल -बर त्याला मी तिथे कळवेलच चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात आपण पुढचा प्रश्न जो आहे फिफ्टी टू नंबरचा भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेल्या शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला हा प्रश्न आपल्याला प्रीमध्ये पण येत असतो त्याच्यामुळे हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे शहाऐंशी वी जी घटना दुरुस्ती आहे या घटनादुरुस्तीमध्ये शिक्षणाचा मूलभूत हक्काविषयी बोलण्यात आलेला आहे ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे तीन नंबर पुढे जाऊयात राजकीय पक्ष आणि युती याच्याबद्दल आपल्याला माहिती विचारलेली आहे कारकिर्द दिलेली आहे तिथे आणि इथं आघाडी सरकार कोणत्या काळामध्ये कोणतं आघाडी सरकार होतं याबद्दलचा हा प्रश्न आहे आपल्याला माहिती असेल की राष्ट्रीय मोर्चा म्हणजेच व्ही पी सिंग सरकार जेव्हा होतं व्ही पी सिंग सरकार जेव्हा होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय मोर्चा होतं म्हणजे ते वी पी सिंग सरकार कधी होतं एकोणवीसशे एकोणनव्वद ते नव्वद या काळामध्ये त्यानंतर जर आपण बघितलं दोन हजार चारपासून तर दोन हजार नऊ पर्यंत कोणतं सरकार अस्तित्वात होतं ते यू पी ए सरकार होतं बघा यू पी ए सरकार त्याच्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे संयुक्त पुरोगामी आघाडी ठीक आहे काँग्रेस आघाडी होती ती त्यानंतर जर बघितलं आपण तर एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारमध्ये आपल्याला माहिती आहे बी जे पीचं सरकार होतं बी जे पी बी जे पीचं सरकार असलं तर कोणती कोणती आघाडी असणार एन डी ए असणार आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए ठीक आहे बघा किती सोपा होता प्रश्न आणि एकोणीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णवमध्ये कोण होतं संयुक्त मोर्चा होता त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात युनायटेड फ्रंट म्हणतात संयुक्त मोर्चाला आणि राष्ट्रीय मोर्चाला म्हणतात नॅशनल फ्रंट ठीक आहे एवढा हा पॉईंट आहे याचं उत्तर जर आपण बघितलं तर पण त्रेपन्नाचं उत्तर येतं चार नंबर ठीक आहे चला पुढे जाऊयात स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीसाठी पुढीलपैकी कोणती कारणे जबाबदार आहेत जे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही त्रुटी झालेल्या आहेत जे काही निगेटिव्ह आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये त्याची कारणं काय आहेत का आपल्याला विचारलेली आहे पहिलं कारण देशाच्या दुर्गम भागामध्ये शाळांची उपलब्धता नसणे यस हे कारण आहेच आपण आजही बघतो की लॅक ऑफ स्कूल्स इन द डिस्टंट पार्ट्स ऑफ द कंट्री ग्रामीण भागामध्ये अजूनही शाळांची काय तिथे शाळा जरी असली तरी तिथे शिक्षक नसतात अवेलेबल अशा पद्धतीची सध्या परिस्थिती आहे एज्युकेशनच्या बाबतीत त्याच्यामुळे आणि आता सध्या तुम्ही व वाचलाच असाल की सध्या समूह शाळा हे स्थापन करण्याचा सरकारचं काय म्हणतात निर्णय आहे तर तशा पद्धतीने जर विचार केला तर दुर्गम भागात अजूनही शाळांचं अस्तित्व हे कमीच आहे तर ते पण त्याचं कारण असेल शिक्षण व्यवस्थेमधल्या त्रुटीसाठी ए नंबर आपला असणारच आहे त्यानंतर आता बघा या ऑप्शनमध्ये एच नाही आहे त्याच्यामुळे हा प्रश्न हा जो ऑप्शन हा आधी आपण डिलीट करायचा आहे आणि वरीलपैकी सर्व पर्याय चुकीचं हा पण ऑप्शन आपण आधी एलिमिनेट करायचा म्हणजे दोन आणि चार नंबर इथंच एलिमिनेट होत आहेत इथं पण ए आहे इथं पण ए आहे ठीक आहे म्हणजे एक आणि तीनमध्ये आपण आता विचार करू शकतो शाळामध्ये आवश्यक त्या सुविधांचा अभाव आहे यस हे पण कारण आहे इयत्ता चौथीच्या आसपास शाळा सोडण्याचे अतिरिक्त प्रमाण विशेषतः मुलींमधील जास्त आहे हे पण आहे कारण आणि शैक्षणिक दर्जातील घसरण हे पण कारण आहे म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं वरीलपैकी सर्व चला पुढे जाऊयात कोठारी आयोग म्हणजे हा पण जो प्रश्न आहे कोठारी आयोगाचा हा पण शिक्षण व्यवस्था या टॉपिकवरचा प्रश्न आहे शिक्षण व्यवस्था तर एकोणावीसशे चौसष्ट ते सहासष्टमधली जी काही जो काही आयोग होता शिक्षणाचा या शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी यांनी कोणती उद्दिष्ट सुचवली होती म्हणजे शिफारशी कोणत्या सांगितल्या होत्या जर बघितलं आपण पी एस कोठारी ही समिती होती पी एस कोठारी समिती या समितीची स्थापना एकोणीसशे चौसष्टला झाली होती आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये यांनी काय केलं होतं शिफारसी दिल्या होत्या म्हणजे आपला अहवाल दिला होता आणि याच समितीला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणून पण ओळखलं जातं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणून पण ओळखलं जातं यामध्ये जर बघितलं याचे उद्दिष्ट जर बघितलं आपण तर लोकशाहीला बळकट करणे बळकट करणे हे पण त्याची एक शिफारस होती आणि बघितलं तर याच एकोणीसशे सहासष्टच्या अहवालानंतर पहिलं जे शैक्षणिक धोरण आहे ते भारतामध्ये कधी आलं होतं एकोणीसशे अडुसष्टमध्ये आलं होतं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पहिली त्यानंतरच्या काळामध्ये मग एकोणीसशे शहाऐंशीमध्ये दुसरं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आणि आत्ता जर बघितलं आपण दोन हजार वीसमध्ये हे तिसरी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे म्हणजे या पी एस कोठारी समितीच्या शिफारशीवरूनच आपल्या भारत देशामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पहिली आली होती ठीक आहे आता बघूया आता यांनी जी शिफारसी केल्या होत्या त्या कोणकोणत्या केल्या होत्या नोकरी मिळण्यायोग्य शिक्षण तर ही शिफारस त्यांनी केली नव्हती इम्प्लॉयमेंट इम्प्लॉय ॲबिलिटी ऑफ एज्युकेशन ही शिफारस त्यांनी केली नव्हती ठीक आहे पुढे सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची प्राप्ती तर ही जी शिफारस ही त्यांनी केली होती त्यानंतर आधुनिकीकरण प्रक्रियेत चालना देणे ही पण शिफारस त्यांनी केली होती ॲस्लिरेरेट द प्रोसेस ऑफ मॉडर्नायझेशन आणि सामाजिक नैतिक आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे ही पण त्यांनी शिफारस केली होती आणि त्याचबरोबरी चौथी शिफारस काय लोकशाहीला बळकटी देणे किंवा बळकट करणे ही पण त्यांची एक शिफारस होती म्हणजे पुढच्या तुम्हाला परीक्षेसाठी अशा पद्धतीचे ज्या काय शैक्षणिक समित्या किंवा आयोग असतात त्यांच्या ज्या शिफारिस असतात ज्या की सेलेक्टिव तुम्ही पाठ करणं गरजेचं असतं याचं उत्तर जर बघितलं तर आपलं उत्तर असणार आहे ए सोडून बाकीचे ए सोडून बाकीचं बघा बाकी इथे ए आहे इथं ए आहे इथे ए आहे सगळ्याला इलिमिट करायचं आणि तीन नंबर आपलं उत्तर असणार आहे पुढे जाऊयात आता हा प्रश्न जो आहे तो पंचायत राजवर आहे महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला तर त्यास डॅश डॅशद्वारे पदावरून हटवल्या जाऊ शकतं महापौर पदावरून हटवू शकता का नाही जिल्हाधिकारी हटवू शकतात का नाही विभागीय आयुक्त हटवू शकतात का नाही तर त्यांना हटवण्याचा अधिकार कोणाला असतो राज्य सरकारला असतो स्टेट गव्हर्नमेंटला असतो ठीक आहे सोपा प्रश्न होता चला पुढे जाऊयात माध्यमांबाबत समित्या आता हा थोडा वेगळ्या अँगलचा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे कारण की आपल्याला जो आपण फ्रीमध्ये वाचत असतो फ्रीमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने क्वालिटीचा अभ्यास करतो पण आपण जे काही मीडियावरच्या ज्या कमिटीज आहेत त्या जास्त वाचत नाही त्याच्यामुळे अशा ज्या गोष्टी असतात थोड्या वेगळ्या त्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं असतं आता या समित्या जर बघितल्या तर जर तुम्हाला याची इयर पाठ असतील तर तुम्ही याचं उत्तर द्या नाही तर तुम्ही स्किप केलं असलं तरी चालून जातं कारण की तुम्ही चुकीचं उत्तर देण्यापेक्षा स्किप केलेलं कधी पण बेटर राहतं कारण की जेवढे आपण प्रश्न बघणार आहे दीडशे प्रश्न या दीडशे प्रश्नापैकी जर तुम्ही नीट काउंट केलं तर तुम्हाला आढळून येईल की दहा ते बारा प्रश्न फक्त असे आहेत की ते अवघड असतात आणि जर ते तुम्ही स्किप केले तरी पण काही तुमचं नुकसान होऊ शकत नाही तुम्हाला जेवढे मार्क पडायचे तेवढे चांगले मार्क पडू शकतात जरी तुम्ही बारा क्वेश्चन जरी स्किप केले तरी त्याच्यामुळे स्किप करण्यावर पण तुमचं लक्ष असलं पाहिजे आता बघूयात चंदा समिती चंदा समिती जर बघितलं तर एकोणीसशे चौसष्टची आहे कुलदीप नायर समिती बघितली तर मार्च एकोणीसशे सत्याहत्तरची आहे आणि वर्गीस समिती जर बघितली तर याचं उत्तर दोन नंबर आहे ऑगस्ट एकोणीसशे सत्तर हे बरं मी सांगत होतो स्किप करायचं कारण की एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये तुम्हाला माहिती असते इयर पण तुम्ही या मंथमध्ये गोंधळात पडतात आणि मग तुम्ही चुका करून ठेवतात त्याच्यामुळे माझं सांगणं होतं की तुम्ही हा प्रश्न स्किप करायला पाहिजे आणि पी सी जोशी समिती जर बघितली तर त्याचं उत्तर असणार आहे एकोणवीसशे ब्याऐंशी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे तीन नंबर ठीक आहे सम प्रश्न कशावर होता प्रसारमाध्यमे चला पुढे जाऊयात खालीलपैकी कोणते विधान बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे पहिलं विधान बालक म्हणजे कोण सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुले आणि मुली यस बरोबर आहे हे विधान मोफत म्हणजे काय निशुल्क शिक्षण होय यस हे पण बरोबर आहे प्राथमिक शिक्षण म्हणजे काय आता बघा सी नंबरमध्ये प्राथमिक शिक्षण म्हणजे काय आणि डी नंबरमध्ये प्राथमिक शिक्षण म्हणजे काय म्हणजे याचा अर्थ काय त्यांना तेन तुमच्याकडून काय अपेक्षित आहे की प्राथमिक शिक्षणाची जी काही व्याख्या आहे ती तुम्हाला इथे अपेक्षित आहे मग प्राथमिक शिक्षण कोणाला म्हणतो आपण पहिली ते चौथींच्या शिक्षणाला म्हणतो की पहिली ते आठवीच्याला म्हणतो तर आपण म्हणतो पहिली ते आठवीचे शिक्षण असतं त्याला आपण प्राथमिक शिक्षण असं म्हणतो म्हणजे आपला आन्सर काय पाहिजे ए बी आणि डी ए बी डी कुठे ऑप्शन आहे चार चाव। नंबरमध्ये ठीक आहे चला पुढं जाऊयात आता हा जो प्रश्न आहे हा पण थोड्या त्यांनी डिटेलमध्ये विचारलेला आहे आपलं जे काही निवडणूक कामगिरी किंवा निवडणूक आयोग आहे त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे तर बघा इथे काही फॉर्म दिलेले आहेत आणि त्या फॉर्मचं काय काम आहे ते फॉर्म कशासाठी भरले जातात त्याची पुढे माहिती दिलेली आहे तर फॉर्म सिक्स फॉर्म सिक्स सगळ्यांना माहिती असेल मे बी जे ज्यांनी आता इलेक्शनसाठी इलेक्शन कार्डसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं असेल त्यांना शंभर टक्के फॉर्म सिक्स हा माहिती असेल तर फॉर्म सिक्स जर बघितला तर सामान्य नागरिक जे असतात त्या सामान्य नागरिकांना जेव्हा इलेक्शन कार्ड हवं असतं त्यासाठी जे अप्लाय करतात तर ते, ते अप्लाय करण्यासाठी त्यांना फॉर्म सिक्स भरून द्यावा लागत असतो त्याच्यामुळे फॉर्म सिक्सचं उत्तर काय पाहिजे चार नंबर आणि बघा त्यांनी काय केलेलं आहे एक नंबरला सगळीकडे चार देऊन टाकलेले कारण की बऱ्यापैकी सगळ्यांना फॉर्म सिक्सबद्दल माहिती असते आता बाकीचे ऑप्शन बघूयात फॉर्म टू फॉर्म टू जर बघितला आपण तर तो सशस्त्र दलांसाठी असतो त्यांना जर पत्ता वगैरे चेंज करायचा असेल त्याच्यासाठी हा फॉर्म असतो फॉर्म तीन जर बघितला तर विदेशात सेवा देणारे जे शासकीय अधिकारी असतात जसं की आपले राजदूत वगैरे असतात तर ते विदेशामध्ये जे सेवा देत असतात त्यांच्यासाठी हा फॉर्म थ्री असतो ठीक आहे त्यांना जर त्यांच्या पत्त्यामध्ये चेंजेस वगैरे करायचे असतात ॲड्रेसमध्ये त्याच्यासाठी हा फॉर्म भरावा लागतो त्यांना आणि टू ए जर बघितला तर सशस्त्र पोलिस दलातले जे अधिकारी असतात सशस्त्र पोलीस दलातले हा बघा पोलिस दल वेगळा शब्द आहे सशस्त्र दल वेगळा शब्द आहे ठीक आहे तर त्यासाठी आपण मागच्या भागामध्ये भाग एकमध्ये ई टी पी बी बघितलं होतं बघा ई टी पी बी ई टी पी बी ही जी सर्विस आहे ती कोणासाठी सुरू केली होती आपण सर्व्हिस वोटरसाठी आणि हे सगळे जे आहेत ते कोण आहेत हे सशस्त्र दल सशस्त्र पोलिस दल किंवा विदेशात असणारे शासकीय हे कोण आहेत सर्व्हिस वोटर आहेत जे की जेव्हा इलेक्शन असतं त्या दिवशी गावी ते दुसऱ्या गावे असतात किंवा दुसरीकडे असतात त्यांना इलेक्शन करता येत नाही वोटर वोटिंग करता येत नाही त्याच्यासाठी ही सुविधा केली होती ई टी पी बी तर हा जो प्रश्न आहे तो आता फॉर्मवर विचारलेला आहे पुढचा प्रश्न जो असेल तो आपल्याला जे काही वेगवेगळे निवडणूक आयोगाचे पोर्टल आहेत त्याच्यावर विचारू शकतात त्याच्यामुळे तुम्ही जे काही निवडणूक आयोगाचं ओवरऑल जे काही स्ट्रक्चर आहे आणि जे काही त्यांचे नवीन इन्व्हेन्शन असतात किंवा जे काही ते नवीन पोर्टल वगैरे सुरू करतात त्याच्यावर पण तुमचं लक्ष असायला हवं आता आपण काय करू याचा एक्स्ट्रा एक माहितीसाठी बाकीचे पण जे काही फॉर्म आहेत तर त्यांचं काय काम आहे ते बघून घेऊ जर फॉर्म आपण सात बघितलं फॉर्म सात याचं काम काय आहे तर मतदार यादीतील नाव रद्द करण्यासाठी म्हणजे काय मतदार यादीतील नाव जर रद्द करायचं असेल किंवा काही आक्षेप घ्यायचा असेल तर त्यासाठी फॉर्म सात भरून द्यावा लागतो फॉर्म आठ सगळ्यात महत्त्वाचा आहे हा तुमचा पाठत असला पाहिजे फॉर्म आठ फॉर्म आठ कशासाठी असतो करेक्शनसाठी म्हणजे बघा आता जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं जे वोटर कार्ड जर बघितलं आपण त्याच्यामध्ये त्यांचा जुना फोटो वगैरे असतो ॲड्रेस वेगळा असतो मोबाईल नंबर वेगळा असतो तर या सगळ्या ज्या चेंजेस त्यांना कराव्या लागत असतात तर त्या चेंजेस करण्यासाठी जर तुम्ही निवडणूक आयोगाच्या कोणत्या कार्यालयात गेलात तर तुम्हाला फॉर्म आठ हा भरून द्यावा लागतो फॉर्म आठ हा तुम्ही भरला तर तुम्हाला करेक्शन करता येतं तुमचा फोटो तुम्हाला चेंज करता येतो ॲड्रेस तुम्हाला चेंज करता येतो मोबाईल नंबर वगैरे बाकीच्या जे काही डे तुमचं डेट ऑफ बर्थ असेल ती पण तुम्हाला तुम्हाल चेंज करता येते फॉर्म आठ हा भरून ठीक आहे आता सध्या जर बघितलं ओटर हेल्पलाईन वोटर हेल्पलाईन हे एक ॲप आहे या ॲपवर तुम्ही जाऊन हे सगळी जी काही सुविधा आहे ही, ही, ही तुम्ही घेऊ शकतात घर बसल्या ठीक आहे फॉर्म आठ झाला त्यानंतर फॉर्म एट ए जर बघितला आपण तर हा असतो पत्ता बदलण्यासाठी पत्ता बदल करण्यासाठी ठीक आहे त्यानंतर आता फॉर्म अठरा पण फार महत्त्वाचा आहे आणि फॉर्म एकोणावीस पण फार महत्त्वाचं आहे अठरा फॉर्म कोणासाठी आहे जर विधान परिषदेवर जे काही पदवीधर मतदारसंघ जे असतात पदवीधर मतदारसंघ मतदारसंघ तुमच्यापैकी भरपूर जण काय सगळेच विद्यार्थी हे पदवी धारण केलेलं असतात तर पदवी धारण केल्याच्यानंतर डिग्री घेतल्याच्या नंतर तीन वर्षानंतर तुम्ही या मतदारसंघासाठी अप्लाय करू शकतात मग तो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला फॉर्म एटीन भरून द्यावा लागत असतो जर तुम्ही फॉर्म एटीन भरून दिला तर येणारी जी काही पुढची विधान परिषदेची जी मतदार मतदारसंघ असणारे पदवीधर मतदारसंघ त्यासाठी तुम्ही इलेक्शनसाठी काय असणारे पात्र असणारे त्यासाठी जो फॉर्म भरावा लागतो तो असतो फॉर्म एटीन फॉर्म नाईन्टीन जर बघितला तर तो असतो शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक मतदारसंघ जर तुम्ही शिक्षक असाल आणि तुम्हाला शिक्षकी पेशेमध्ये तीन वर्ष कंप्लीट झालेले असतील तर तुम्ही या शिक्षक मतदारसंघासाठी अप्लाय करू शकता ठीक आहे त्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म भरून द्यावा लागेल एकोणावीस नंबरचा ठीक आहे आणि फॉर्म एक जर बघितला तर निवासाचा पत्ता देणे निवासाचा पत्ता देण्यासाठी हा फॉर्म एक असतो त्यानंतर जर बघितला फॉर्म सिक्स ए पण महत्त्वाचं आहे फॉर्म सिक्स ए सिक्स ए जर बघितलं जे अनिवासी भारतीय अनिवासी म्हणजेच एन आर आय आपण त्यांना म्हणतो अनिवासी भारतीय तर यांना मतदार यादीत नव्याने नाव नोंदवण्यासाठी म्हणजे नाव नोंदवण्यासाठी त्यांना हा फॉर्म भरून द्यावा लागतो फॉर्म सिक्स ए ठीक आहे अशा पद्धतीने आपण जे काही फॉर्मबद्दलची माहिती आहे ती आपण चांगल्या पद्धतीने बघितलं हा प्रश्न जो आहे तो दोन हजार एकोणावीसला आलेला आहे बघा त्यामुळे आता जो दोन हजार तेवीसचा जो मेनचा पेपर असणार आहे तर या पेपरमध्ये पण हा प्रश्न येण्याची शक्यता आहे जे उरलेले फॉर्म असतील त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतात दोन हजार तेवीसमध्ये हे आपण असं प्रिडिक्शन करू शकतो दोन हजार एकोणवीसच्या पेपरवरून म्हणजे आपलं इथे उत्तर जर बघितलं तर एक नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे ठीक आहे एक्स्ट्रा माहिती पण आपण याबद्दल घेतली साठ नंबरचा प्रश्न बघूयात पहिलं ऑप्शन निवडणुकीसंदर्भातल्या तरतुदी घटनेच्या पंधराव्या भागात दिल्या आहेत तर हे जे विधान आहे हे बरोबर आहे पंधराव्या भागात आहे दिलेल्या एक नंबरचं विधान बरोबर आहे पंधराव्या भागामध्ये जर बघितलं तीनशे चोवीसपासून तर तीनशे एकोणतीसपर्यंत जे कलम आहेत ते या निवडणुकीसंदर्भात आहेत कलम तीनशे पंचवीसनुसार मतदार यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी कोणत्याही व्यक्ती उत्पन्न व शैक्षणिक पात्रता या निकषावर अपात्र होणार नाही जर आपण तीनशे पंचवीस जर बघितलं तीनशे पंचवीसमध्ये काय बोललेले आहेत तर एकच मतदार यादी असेल याबद्दलची तरतूद आहे एकच मतदार यादी असेल म्हणजे कोणासाठी लोकसभेसाठी आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीसाठी ठीक आहे म्हणजे आपल्या विधानपरिषदेसाठी विधानसभेसाठी किंवा लोकसभेसाठी एकच मतदार यादी असेल याबद्दलची तरतूद तीनशे पंचवीसमध्ये दिलेली आहे हे बाकीची जी काही आपण माहिती वाचली ती त्याच्यासाठी ती तीनशे पंचवीसची तरतूद नाही आहे त्याच्यामुळे बी नंबरचं ऑप्शन हे चुकीचं आहे त्यानंतर भारतात प्रौढ मतदानाचा हक्क हा वैधानिक हक्क आहे तर हा वैधानिक हक्क नसून हा घटनात्मक हक्क आहे कारण याच्यासाठी काय आहे राज्यघटनेमध्ये कलम दिलेला आहे तीनशे सव्वीस हा कलम त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की तो वैधानिक हक्क आहे तो कोणता हक्क आहे घटनात्मक हक्क आहे कॉन्स्टिट्युशनल राईट येतो त्याच्यामुळे तो, तो तीनशे ते सव्वीसमध्ये देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपले इथे काय असणार आहे उत्तर बी आणि सी चुकीचं आहे फक्त अविधान हे बरोबर आहे आपल्याला बरोबरच विधान विचारलेलं आहे ठीक आहे चला पुढे जाऊयात योग्य कथन आपल्याला विचारलेलं आहे ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले तर बघा हे हा जो इयर आहे याच्यामध्ये त्यांनी घोळ घेतलेला आहे इयर हे चुकीचं आहे इथे काय पाहिजे होतं ऑक्टोबर एकोणीसशे सदोतीस पाहिजे होतं ठीक आहे त्याच्यामुळं अ नंबरचं ऑप्शन चुकलेलं आहे ही परिषद काय म्हणून ओळखली जाते वर्धा शैक्षणिक परिषद हा आपलं टॉपिक काय शिक्षणाचा टॉपिक आहे आणि वर्धा शैक्षणिक परिषद आपण वाचत असतो त्याच्यामुळे ही परिषदेला काय म्हणतात वर्धा शैक्षणिक परिषद हे विधान बरोबर आहे याचे अध्यक्ष कोण होते महात्मा गांधी होते हे पण विधान बरोबर आहे ठीक आहे फक्त इथे एकोणीसशे सत्तेचाळीसमुळे ते पहिले विधान चुकलेलं आहे या परिषदेत मोफत आणि सक्तीचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कला कौशल्यावर आधारित शिक्षण यांना महत्त्व देण्यात आले तर इथं जर बघितलं या परिषदेत इथं शब्द काय पाहिजे होता सात वर्षापर्यंत असा शब्द पाहिजे होता पण बाकीचं हे विधान बरोबर आहे सी नंबरचं विधान बरोबर आहे आणि अजून एक त्यांनी शिफारस केली होती वर्धा शैक्षणिक परिषदेमध्ये की शिक्षणाचं जे माध्यम आहे शिक्षणाचं माध्यम हे काय असायला हवं मातृभाषेत असायला हवं मातृभाषेत असायला हवं तर ही पण एक शिफारस त्या वर्धा शैक्षणिक परिषदेने केली होती म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं बी आणि सी बरोबर दोन नंबर आपलं उत्तर आहे ए विधान हे चुकीचं आहे चला पुढे जाऊयात बासष्ट नंबरचा प्रश्न योग्य कथन आपल्याला ओळखायचे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली हे सगळ्यांना माहिती आहे ए नंबर बरोबर आहे ए जर बरोबर असेल तर तीन नंबरला तर चुकीचं ठरवायचं भारतीय जनता पार्टीची स्थापना म्हणजे बी जे पीची स्थापना एकोणीसशे ऐंशीमध्ये आहे का यस हे पण सगळ्यांना माहिती आहे पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये आहे का यस हे पण बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे सी नंबर पण विधान बरोबर आहे भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना एकोणीसशे तीसमध्ये झाली हे चुकीचं विधान आहे याची स्थापना जर बघितली एकोणासशे पंचवीसमध्ये झालेली म्हणजे फक्त डी विधान चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ए बी आणि सी ठीक आहे काही मुलं काय करतात घाई करतात आणि बरीपैकी सर्व उत्तर देऊन टाकतात त्याच्यामुळे तुम्हाला तिथे हा जो ऑप्शन आहे चुकीचा ऑप्शन हा चौथ्या नंबरच्या पर्यायामध्ये दिलेला आहे कारण की विद्यार्थी तिथं तिथंपर्यंत जाऊस तर त्यांचं पेशन्स हा निघून जातो आणि डायरेक्टली त्यांचं उत्तर काय देण्याचा प्रयत्न करतात ते बरीलपैकी सर्व आणि हाच तो आयोगाचा काय असतो ट्रॅप असतो त्याच्यामुळे सगळे जे विधानं आहेत ते काळजीपूर्वक वाचणं आपलं काम असतं ठीक आहे बघा मित्रांनो व्हिडिओ बघताना जर तुम्हाला खरंच आवडलेला असेल तर नक्की लाईक करा कारण की भरपूर विद्यार्थी असे असतात की व्हिडिओ बघतात व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे व्ह्यूज जर बघितले तर ते फार जातात पण त्या व्ह्यूजच्या कम्पॅरिझनमध्ये जे लाईकचं प्रमाण आहे ते फार कमी आहे आणि कमेंट त्यापेक्षाही कमी आहे त्याच्यामुळे असं करू नका आपल्याला या प्रत्येक प्रश्नांसाठी फार मेहनत मेहनत घ्यावं लागते खूप शोधावं लागतात माहिती आणि मग तुमच्यासमोर ते प्रेझेंट करावं लागतात त्याच्यामुळे तुम्ही लाईक दे देण्यासाठी काही पैसे लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही लाईक नक्की करा आणि ते माझ्यासाठी फार प्रेरणादायक असेल सिक्स्टी थ्री नंबरचा प्रश्न ई व्ही एमच्या माध्यमातून जास्तीत जास्त किती उमेदवारांसाठी मतदान घेता येतं ऑप्शन आहे सोळा बत्तीस अठ्ठेचाळीस आणि चौसष्ट याचं उत्तर जर बघितलं तर आ, हा कॅन्सल झालेला प्रश्न आहे बघा कॅन्सल झालेला प्रश्न आहे आता कॅन्स कॅन्सल का झाला आहे तर एम थ्री ई व्ही एम नावाचा एक प्रकार असतो जेव्हा की उमेदवार जास्त असतात तेव्हा तर त्याच्यामध्ये एकशे तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार पण काय करू शकतात त्याच्यामध्ये मतदान त्यांच्यासाठी मतदान घेता येत असतं त्याच्यामुळे तीनशे चौऱ्याऐंशी हा आकडा असू शकतो म्हणजे जर कधी ई व्ही एममध्ये उमेदवार जास्त असले त्या ई व्ही एमच्या मतदार केंद्रामध्ये जर ई व्ही एम उमेदवार जास्त असले तर ते तिथे काय करू शकतात यम थ्री ई व्ही एम जोडू शकतात आणि यम थ्री ई व्ही एमची कॅपॅसिटी जर बघितली तर तीनशे चौऱ्याऐंशीपर्यंत आहे आणि हे ऑप्शन इथे कुठेही नाही त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे पुढे भारतीय संविधानाच्या खालील कोणत्या कलमानुसार अल्पसंख्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था संबंधित घटक राज्यांना करता येते अल्पसंख्यांकांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेण्यासाठी याचा कलम जर बघितलं तीनशे पन्नास ए आहे हा पण भरपूर वेळा फ्रीमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे चला पुढे जाऊयात सिक्स्टी फाईव्ह नंबरचा प्रश्न जो शिक सिक्कीमच्या बाबत आहे म्हणजे आपलं जे काय राज्यांची निर्मिती त्याच्या संदर्भात सिक्कीम प्रश्नाबाबत खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत सिक्कीम विधानसभेच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या पहिल्या लोकशाही निवडणुका सिक्कीम काँग्रेसने जिंकल्या ठीक आहे समजा हे तुम्हाला माहिती नाही आहे पुढे काझी लेडूप दोर्जी खांगसरपा हे सिक्कीम प्रजामंडळाचे संस्थापक होते हे पण तुम्हाला माहिती नाही काझी लेडूप दोर्जी खांगसरपा यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली हे पण तुम्हाला विधान माहिती नाही असं आपण कन्सिडर करू आता डी नंबरचे विधान वाचूयात भारतीय संघराज्याचे सिक्कीम हे तेविसावे राज्य आहे आता, आता हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतं कारण की आपण जेव्हा घटनादुरुस्ती वाचत असतो त्या घटनादुरुस्तीमध्ये जे छत्तीसावी घटनादुरुस्ती आहे छत्तीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याहत्तरची तेव्हा आपण वाचलेलं असतं की सिक्कीमला काय केलेलं आहे पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला आहे पस्तीसमध्ये काय केलेलं आहे सहयोगी राज्याचा दर्जा दिलेला आहे छत्तीस या घटनादृष्टीमध्ये काय करण्यात आलेलं आहे पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि ते भारताचं कितवं राज्य होतं बावीसावं राज्य होतं हे आपण पाठ केलेलं असतं हे आपण वाचलेलं असतं तर आपल्याला माहिती आहे की सिक्कीम हे बावीसावं राज्य आहे तर ते तेवीसावं असू शकतं का नाही म्हणजे त्याचा अर्थ काय डीला आपल्याला काय करायचं आहे एलिमिनेट करायचं आहे बघा डीला एलिमिनेट केलं डीला एलिमिनेट केलं आणि डीला एलिमिनेट केलं उत्तर काय येतं आहे आपलं चार नंबर म्हणजे हे पर वयारचे जे काही तीन विधान आहेत ए बी सी हे जरी तुम्हाला माहिती नसले पण तुम्हाला फक्त एवढं माहिती असलं की सिक्कीम हे देशातलं बावीसावं राज्य आहे या एका ऑप्शनवर तुम्ही उत्तरं आणू शकता त्याच्यामुळे हे तुमचं काय करायला पाहिजे तिथं कॉमन सेन्स तिथं तुमचा लागला पाहिजे पेपरमध्ये की तुमचं डोकं शांत पाहिजे आणि डोकं शांत असल्यावर तुम्हाला हे बरोबर सगळं आठवत असतं ठीक आहे एका ऑप्शनवरून आपण हे उत्तर दिलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये काय काम आलं आपल्याला इलिमिनेशन मेथड चला पुढं जाऊयात निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाळ समाप्तीसंदर्भात दोन अटी आहेत त्या कोणत्या आता हा प्रश्न बघा काय विचारलं आहे निवडणूक आयुक्त निवडणूक आयुक्त आपण भरपूर वेळा वाचत असतो तर निवडणूक का आयुक्तांचा कार्यकालाबद्दल विचारलेलं आहे पहिलं पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर आपल्याला माहिती आहे यांचा कार्यकाल किती असतो सहा पासष्ट ठीक आहे पाच वर्षामुळं चुकलं ए विधान सहा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर बी बरोबर आहे वयाची साठ असतं का नाही वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यावर असतं म्हणजे बी आणि डी आपलं उत्तर असणार आहे तीन नंबर आपलं उत्तर आहे निवडणूक आयुक्तांबद्दल प्रश्न होता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत ठीक आहे राज ठाकरे यांनी सत्तावीस नोव्हेंबर एक दोन हजार पाचमध्ये शिवसेनेचा राजीनामा दिला तर हे विधान चुकीचं आहे त्यांनी घोषणा केली होती पण जर हे बघितलं आपण राजीनामा जर बघितला तो जानेवारी दोन हजार सहामध्ये राजीनामा दिला होता त्याच्यामुळे ए नंबरचं विधान चुकलं राज ठाकरे यांनी नऊ मार्च दोन हजार सहा रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली हे विधान बरोबर आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार नऊमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नऊ पॉईंट आठ मते प्राप्त केली तर हे विधान चुकीचं आहे बघा आपण जर बघितले इथे बाजूला तुम्हाला फोटो दिसत असेल तर इथं तुम्हाला दिसेल हे हा जो फोटो आहे तो दोन हजार एकोणावीसला जे सॉरी दोन हजार नऊचं जे काही विधानसभा इलेक्शन होतं त्याच्यातली ही आकडेवारी आहे इंडियन नॅशनल काँग्रेस जर बघितलं अशोक चव्हाण त्याचे लिडर होते ब्याऐंशी सीट पडले होते आणि एकवीस टक्के मतदान झालं होतं नंतर राष्ट्रवादीला जर बघितलं सोळा टक्के मतदान झालं होतं भारतीय जनता पार्टीला चौदा टक्के मतदान झालं होतं जवळपास शिवसेनेला सोळा टक्के मतदान झालं होतं आणि बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर बघितलं तर पाच पॉईंट सात पाच पॉईंट सात टक्के इतकं मतदान त्यांना झालं होतं ठीक आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल पाच पॉईंट सात आहे त्यामुळे इथं जर सी नंबरचं विधान जर बघितलं की इथं नवी नऊ पॉईंट आठ दिलेले त्याच्यामुळे हे चुकलेले पाच पॉईंट साठ टक्के पाहिजे होतं त्याच्यामुळे सी पण विधान चुकलं मान आपल्याला काय विचारलेलं आहे अयोग्य विधान सांगा म्हणजे बरोबर नाही विधान सांगा आपलं उत्तर काय पाहिजे होतं ए आणि सी पाहिजे होतं ऑप्शनमध्ये आहे का कुठे नाही म्हणून आयोगाने काय केलं हा प्रश्न कॅन्सल केला आहे ठीक आहे चला पुढे जाऊयात अयोग्य विधान आपल्याला सांगायचं आहे याच्यावर आपलं जास्त बरं पाहिजे अयोग्य कुठे आहे आणि योग्य कुठे अयोग्य कथन ओळखा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे चोवीसनुसार भारतीय निवडणूक आयोग हा या संविधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली तर तीनशे चोवीस जर बघितलं तर तीनशे चोवीस काय आहे विधान बरोबर आहे तीनशे चोवीसनुसार स्थापन झालेला आहे निवडणूक आयोग त्याच्यामुळे अविधान बरोबर आहे भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी करण्यात आलेली हा पण प्रश्न तुम्ही प्रीसाठी वाचलेला आहे हे पण विधान बरोबर आहे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांची नियुक्ती पंचवीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी झाली कॉमन सेन्स काय आहे की निवडणूक आयोगाची स्थापना आलेली आहे एकोणविसशे पन्नासला पंचवीस जानेवारीलाच आणि त्याच दिवशी सुकुमार सेन यांची नियुक्ती आलेली आहे का तर नाही झालेली त्याच्यामुळे तीन नंबर आपलं उत्तर असणार आहे कारण आपल्याला विचारलेलं काय अयोग्य विधान ठीक आहे पुढचं विधान एक ऑक्टोबर एकोणवीसशे त्र्याण्णवपासून भारताचा निवडणूक आयोग हा त्रिस सदस्यीय झालेला आहे आणि त्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त हे विधान बरोबर आहे कारण की तेव्हा टी एन सेशन होते टी एन सेशन यांच्या कालावधीपासून आपल्याकडे काय झालेलं आहे परत एकदा त्रिसदस्यीय झालेलं आहे त्याच्या आधी पण त्रिसदस्यीय होता त्याच्यानंतर परत एक सदस्यीय झाला आणि मग एक ऑक्टोबर दोन एकोणीसशे त्र्याण्णवपासून परत आतापर्यंत आपला जो काही निवडणूक आयोग आहे तो त्रिसदस्यीय आहे आता आपण काय बघू की पहिले जे निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन यांचा नियुक्तीचा कालावधी काय होता बघायतं सुकुमार सेन दिसत आहेत पहिले निवडणूक आयुक्त त्यांचा जर आपण नियुक्तीचा कालावधी बघ कार्यकाल बघितला तर एकवीस मार्चला ते नियुक्त झाले होते ठीक आहे आणि आपण जर स्थापना बघितली तर पंचवीस जानेवारीची स्थापना आहे पंचवीस जानेवारी एकोणासशे पन्नासला निवडणूक आयोगाची स्थापना आहे पण पहिले जे इलेक्शन कमिशनर होते ते एकवीस मार्च एकोणीसशे पन्नासला जॉईन झाले होते तर ते कुठंपर्यंत राहिले होते एकोणावीस डिसेंबर एकोणवीसशे अठ्ठावन्नपर्यंत ते त्या पदावर होते बघा त्यानंतर ही पूर्ण लिस्ट आहे इलेक्शन कमिशनरची आता जर बघितलं आपण पंचवीसावे जे आपले निवडणूक आयुक्त आहेत ते कोण आहे राजीव कुमार आहेत पंधरा मे पंधरा मे दोन हजार बावीसपासून ते या पदावर आहेत ठीक आहे कोण राजीव कुमार आता माझा प्रश्न असा आहे की जे बाकीचे मुख्य बाकीचे जे निवडणूक आयुक्त आहेत दोन निवडणूक आयुक्त निवडणूक आयुक्त जे आहेत दोन निवडणूक आयुक्त त्यांची नावं काय आहेत त्यांची नावे काय आहेत ते का तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा ज्यांचे उत्तर बरोबर असेल त्यांना मी रिप्लाय देईल चला पुढचा प्रश्नावर जाऊयात आपण जोड्या लावावर प्रश्न आहे पत्रकारितेच्या बाबतीत आहे पत्रकारितेचा जो काही पुरस्कार आहे त्याला आपण म्हणतो नॅशनल अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम दोन हजार अठरा याबद्दलचा प्रश्न आहे ठीक आहे दोन हजार अठराचा जो अवॉर्ड होता त्याच्याबद्दल आता हे पुरस्काराचे काही नावं आहेत आणि ते कोणाला भेटलेले आहेत ते विचारत आहे म्हणजे हा प हा जो पेपर बघितला हा दोन हजार एकोणावीसचा पेपर आहे आणि त्यांनी विचारले कधीचे दोन हजार अठराचे विचारले म्हणजे त्यावेळेचं जे चालू घडामोडी होतं त्यावरचा हा प्रश्न होता, होता। मग आता जर आपल्याला दोन हजार तेवीसचा पेपर करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी दोन हजार वीसचे जे पुरस्कार आहेत ते तुम्हाला बघून घ्यावं लागेल कारण दोन हजार वीसच्या नंतर ते काही पुरस्कार आलेले नाही आहेत आणि आपण जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनेलमध्ये दोन चॅनल आहे आपले एक आपला प्रायव्हेट ग्रुप आहे प्रायव्हेट ग्रुप हा स्पेशली जे काही राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी आहे तर त्यामध्ये आपण तो कंटेंट टाकलेला आहे आणि बाकीचं जे दुसरं चॅनल आहे आपलं ऑफिसर्स ड्रीम नावं तर त्याच्यामध्ये आपण जे रेग्युलर स्टडी कंटेंट असतो तो आपण मी टाकत असतो तर तुम्हाला याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या प्रायव्हेट ग्रुपवर जाऊन तिथे तो कंटेंट बघू शकता आता याचं उत्तर बघूयात राजा राम मोहन रॉय हा पुरस्कार त्यावेळेस भेटला होता यन राम यांना ग्रामीण पत्रकारितेचा पुरस्कार भेटला होता रुबी सरकार यांना फोटो पत्रकारितेचा जो पुरस्कार भेटला होता मिहीर सिंग यांना आणि बेस्ट वृत्तपत्र कला व्यंगचित्र आणि हास्यचित्र हा पुरस्कार भेटला होता पी नरसिंह यांना म्हणजे दोन नंबर आपल्या याच्यामध्ये काय असणार आहे उत्तर असणार आहे आणि हा पुरस्कार आहे बघा तो आता हा जो पुरस्कार मी टाकलेला आहे इथे तो दोन हजार एकोणवीसचा टाकलेला आहे एकोणावीसचं जर बघितलं राजा राम मोहन रॉय श्री गुलाब कोठारी यांना भेटलेलं आहे रुरल जर्नलिझम जर बघितलं राज छेनगाप्पा आणि मिस्टर संजय सैनी यांना हे पुरस्कार भेटला आहे त्यानंतर फोटो जर्नलिझमचा एक पुरस्कार आहे फोटो जर्नलिझम त्यानंतर इथे बघा स्पोर्ट रिपोर्टिंग जर बघितलं तर मिस्टर सौरभ दुग्गल यांना भेटलेला आहे हिंदुस्तान टाईमचे तर असा जो काही डेटा आहे तो आपल्या त्या चॅनलवर आपण टाकलेला आहे दोन हजार वीसचा पण आणि दोन हजार एकोणावीसचा पण चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात आता हा जो प्रश्न आहे पंधराव्या लोकसभेच्या संदर्भात प्रादेशिक पक्ष प्रभाव क्षेत्र त्यांचं आणि पक्षांचा प्रमुख नेता यांची जोडी आपल्याला लावायची आहे ठीक आहे म्हणजे हा प्रश्न कशावर आहे पंधरावे लोकसभावर पंधरावी लोकसभा ठीक आहे तर हा जो प्रश्न आहे तो आयोगानं काय केलेला आहे कॅन्सल केलेला आहे त्याच्यामुळे याच्याबद्दल काय आपण जास्त माहिती निघणार पुढे जाऊयात पुढचा प्रश्न जो आहे जोड्या लावावर प्रश्न आहे आणि आपले जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा कार्यकाल आपल्याला विचारलेला आहे तर मारुतीराव कन्नमवार यांचा कालावधी जर बघितला तर एकोणीसशे बासष्ट ते, बास ते त्रेसष्ट व्ही पी नाईक म्हणजेच वसंतराव नाईक यांचा कालावधी जर बघितला आपण तर एकोणीसशे त्रेसष्ट ते पंच्याहत्तरपर्यंत सर्वात जास्त काळ सुधाकरराव नाईक जर बघितले आपण तर ते होते एकोणवीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव या कालावधीमध्ये जर तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचा जन्म हा एक्क्याण्णव ते त्र्याण्णवमध्ये असेल तर तुम्ही तुमच्या जन्मतारखेवरून लक्षात ठेवू शकता सुधाकरराव नाईक हे त्यावेळचे कोण होते मुख्यमंत्री होते आणि ए आर अंतुले अब्दुल रहमान अंतुले असं त्यांचं नाव होतं एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी या दरम्यान ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं चार नंबर सरळ सरळ हा फॅक्च्युअल प्रश्न होता इथं तुम्हाला या फोटोमध्ये महाराष्ट्राचे uh, सगळे मुख्यमंत्री तुम्हाला दिसून येतील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एकोणीसशे बासष्टपर्यंत बासष्ट त्रे त्रेसष्टमध्ये मारुतीराव कन्नमवार नंतर पी के सावंत एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे त्रेसष्टच पी के सावंत त्यानंतर वसंतराव नाईक होते एकोणीसशे त्रेसष्टपासून एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत सर्वाधिक काळासाठी तर हा जो त्यांचा कार्यकाळ आहे तो तुम्ही लक्षातच ठेवला पाहिजे पाठच करून टाकला पाहिजे त्यानंतर होते शंकरराव चव्हाण एकोणवीसशे सत्याहत्तर पंच्याहत्तर ते सत्याहत्तर त्यांचा दुसरं त्यांचा टर्म होता एकोणीसशे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी त्यानंतर होते वसंतदादा पाटील एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्याहत्तर आणि दुसरं टर्म होती त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी नंतर शरद पवार शरद पवार जर बघितले तर आपण अठ्याहत्तर ते ऐंशी अठ्ठ्याऐंशी ते एक्क्याण्णव आणि मग त्र्याण्णव ते पंच्याण्णव असं त्यांचा तीन टर्ममध्ये त्यांचा कालावधी होता नंतर मग आपल्याला माहिती आहे राष्ट्रपती राजवट लागली होती एकोणवीसशे ऐंशीमध्ये एकोणीसशे ऐंशीमध्ये राष्ट्रपती राजवट लागली होती पहिली त्यानंतर मग अब्दुल रहमान अंतुले एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी बाबासाहेब भोसले एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी नंतर होते शिवाजीराव पाटील निलंगेकर एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी नंतर सुधाकरराव नाईक एक्क्याण्णव ते त्र्याण्णव आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो मनोहर जोशी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव नंतर नारायण राणे होते एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये नंतर विलासराव देशमुख दोन टर्म एकोणीसशे नव्याण्णव नव्याण्णवचा दोन हजार तीन दोन हजार चार ते दोन हजार आठ तर दोन हजार चार ते दोन हजार आठ हे महत्त्वाचं आहे त्यासाठी हे लक्षात ठेवा विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते सुशीलकुमार शिंदे जर बघितले तर दोन हजार तीन ते दोन हजार चारमध्ये अशोक चव्हाण बघितले दोन हजार आठ ते दोन हजार दहापर्यंत पृथ्वीराज चव्हाण जर बघितले दोन हजार दहापासून दोन हजार चौदा त्यानंतर परत राष्ट्रपती राजवट लागली दोन हजार चौदाला आणि मग त्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यानंतर मग उद्धव ठाकरे आणि आता श्री एकनाथ शिंदे अशा पद्धतीचे पूर्ण आपला क्रम आहे मुख्यमंत्र्यांचा चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात बहात्तर नंबरचा प्रश्न ग्रामसभेबद्दलचा प्रश्न आहे आपल्याला विचारलेला तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे बघूयात आपण कसं आहे पंचायत राज व्यवस्थेची प्राथमिक संघटना आहे यस ग्रामस्थांची परिषद आहे यस स्थानिक उपक्रम लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग नसतो प्रत्यक्ष सहभाग असतो आणि ही वैधानिक घटक आहे का ग्रामसभा ही वैधानिक घटक नाही आहे हे पण चुकलेलं आहे कारण की ग्रामपंचायत हे वैधानिक घटक आहे ठीक आहे मग आपल्या उत्तर जर बघितलं तर ए बी अशा पद्धतीचे पाहिजे होतं ऑप्शनच नाही आहे त्यामुळे तो प्रश्न कॅन्सल झालेला आहे पुढे आता ही जी जे व्ही पी समिती याच्याबद्दल आपण थोडी एक्स्ट्रा माहिती घेऊ जे व्ही पी समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्यांनी मुंबईबाबत एकमत व्यक्त केलं होतं जे व्ही पी समिती ही जे व्ही पी समिती जर बघितली तर जयपूरचं जे काँग्रेस अधिवेशन भरलं होतं एकोणवीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डिसेंबरमध्ये तर त्यावेळेस या समितीची स्थापना झाली होती आणि या समितीने जो अहवाल दिला होता तो अहवाल एप्रिल एकोणवीसशे एकोणपन्नासमध्ये दिला होता आणि या समितीमध्ये जर बघितलं आपण तर जवाहरलाल नेहरू होते त्यानंतर वल्लभभाई पटेल होते आणि त्याचबरोबर हे डॉक्टर पट्टाभी सीतारामया हे त्याच्या काय होते सदस्य होते आणि या समितीची जर आपण वैशिष्ट्य बघितले तर या समितीमध्ये कोणीही अध्यक्ष नव्हता आणि कोणीही निमंत्रक नव्हता हे तुम्ही लक्षात ठेवा कोणीही अध्यक्ष नव्हता आणि कोणीही निमंत्रक नव्हता ठीक आहे आणि यांनी काय केलं होतं की भाषेविषयीचं तत्व त्यांना स्वीकारायचं नव्हतं प्रांतांची रचना करताना पण मग नंतरच्या काळामध्ये जेव्हा एक व्यक्ती होते पोट्टू श्रीराम श्रीरामलू श्रीरामलू यांनी छप्पन्न दिवस उपोषण केलं होतं आंध्र प्रदेश राज्यासाठी छप्पन्न दिवसाचं उपोषण केलं होतं त्यामुळे मग यांना सरते शेवटी एकोणावीसशे एक ऑक्टोंबर एक एकोणावीसशे त्रेपन्नला आंध्र प्रदेशची निर्मिती करावी लागली आंध्र प्रदेशची भाषावर प्रांतरचना आणि मग सुरुवातीला जर बघितले आंध्र प्रदेशची जी राजधानी होती ती होती कुर्नूल कुर्नूल ही राजधानी होती एक ऑक्टोंबरला पण मग पुढे जाऊन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये तीन वर्षाने समजा तर मग यांनी राजधानी केली होती हैदराबाद है ठीक आहे अशा पद्धतीने आंध्र प्रदेशची रचना म्हणजे निर्मिती झालेली आहे तर जे वी पी समिती त्याच्यामध्ये फार मोठा रोल आहे तर मग सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं एकमत झालं होतं मुंबईच्या बाबतीत आपलं तीन नंबर आपलं याच्यामध्ये उत्तर असणार आहे ठीक आहे मग याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की छप्पन्न दिवसाचं जे उपोषण केलं होतं तर ते एक आणि बाकीच्या गोष्टी पुढचा प्रश्न छावणी मंडळाची रचना कार्य आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला असतो छावणी मंडळ त्याला आपण कटक मंडळ पण म्हणतो महानगरपालिकेला अधिकार आहे का बिलकुल नाही राज्य सरकारला पण नाही आहे संरक्षण मंत्रालय नाही तर हा जो अधिकार असतो तो पूर्णपणे केंद्र सरकारचा अधिकार असतो सेंट्रल गव्हर्मेंट पुढच्या प्रश्नावर जाऊ कोणते विधान चुकीचं आहे असा पद्धतीचा प्रश्न आहे आणि प्रश्न विचारलेला आहे एस डी ओबद्दल सब डिव्हिजनल ऑफिसर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कार्यकारी महसुली आणि न्यायिक अधिकार निहित केलेले आहेत तर हे विधान काय बरोबर आहे त्यांच्याकडे हे सगळे तिन्हीचे तिन्ही अधिकार असतात उपविभागीय अधिकारी हा महसुली कामकाजात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यातील कोण असतो दुवा असतो हे पण विधान बरोबर आहे उपविभागीय अधिकारी हा कायदा सुव्यवस्था कामकाजात जिल्हा दंडाधिकारी आणि स्टेशन पोलीस अधिकारी यांच्यातला कोण असतो दुवा असतो हे पण विधान बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं मग चार नंबर एकही विधान चुकीचं नाही सगळे विधान याच्यामध्ये काय बरोबर आहेत प्रश्न कशावर होता एस होता ठीक आहे चला पुढे जाऊयात खालील विधाने विचारत घ्या एस धर आयोगाने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधी आधार अमान्य केला होता जर आपण बघितलं तर अमान्य केला होता का त्यांनी तो तर यस बरोबर आहे त्यांनी अमान्य केला होता यस के धर या समितीची स्थापना जर आपण बघितली तर ती होती जून एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आणि जर आपण आता समजा त्यांनी जर भाषा हा जर घटक अमान्य केला होता मग त्यांनी कोणता घटक घेतला होता त्यांनी प्रशासकीय प्रशासकीय सोयीनुसार सोयीनुसार प्रांतांची रचना असावी अशी शिफारस केली होती म्हणजे त्यांनी भाषेचं जे तत्व आहे ते स्वीकार केलं नव्हतं पण त्यांनी प्रशासकीय सोयीनुसार प्रांतांची रचना असावी अशी शिफारस केली होती एक नंबरचं विधान बरोबर आहे जे व्ही पी समितीने भाषा राष्ट राज्याच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता आपल्याला माहिती आहे पोट्टू श्रीरामलू यांनी जे काही उपोषण केलं होतं त्यानंतर मग त्यांनी जे आंध्र प्रदेशची निर्मिती केली त्यामुळे त्यांना तो भाषेचा जो काही घटक येतो काही प्रमाणात त्यांना ॲक्सेप्ट करावा लागला त्याच्यामुळे हे पण विधान बरोबर आहे म्हणजे दोन्ही विधान इथं काय ठरत आहेत बरोबर ठरत आहेत आणि अहवाल जर बघितला एस के दर समितीचा तो त्यांनी दिला होता डिसेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीसमध्ये त्याच वर्षी त्यांनी अहवाल तो दिला होता पुढे जर आपण गेलो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणवीसशे अठ्ठावन्नमधला जो कलम दहा आहे तर या दहानुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी किती आहे आणि जास्तीत जास्त किती आहे आपण राज वाचताना हे वाचतच असतो पूर्वाचा अभ्यास करताना पण आपण ही गोष्ट वाचत असतो याचं उत्तर आपल्याला माहितीच असेल सात ते सतरा हे आपलं उत्तर असणारे तीन नंबर आता कशा पद्धतीने असतं ते बघूयात बघा इथे पंधराशे तर त्यापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर तिथे सदस्य संख्या किती असते ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य संख्या असते आता एखाद्या गावाची लोकसंख्या ही पंधराशेपासून तर तीन हजारपर्यंतच लोकसंख्या असेल तर तिथे ग्रामपंचायतीचे सदस्य किती असतात नऊ असतात तीन हजार एक ते चार हजार पाचशे अकरा सदस्य संख्या चार हजार पाचशे एक ते सहा हजार लोकसंख्या असेल तर तेरा सदस्य संख्या सहा हजार एक ते सात हजार पाचशे पंधरा सदस्य संख्या आणि सात हजार पाचशे एक यापुढे जेवढी लोकसंख्या असेल गावा त्या गावाची तर त्या गावामध्ये जे काही सदस्य संख्या असते ग्रामपंचायतीची ती असते थी सतरा ठीक आहे चला पुढे जाऊयात पुढील दोन विधानांपैकी कोणतं योग्य नाही म्हणजे इथे पण काय विचारलं आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे पंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती असते ठीक आहे म्हणजे पहिलं विधान काय इथे बरोबर आहे कारण की ग्रामसभेची पंचायत का असती कार्यकारी समिती असते हे बरेल पहिले विधान बरोबर ठरते आहे आता एक लक्षात ठेवा पंचायत म्हणजेच ग्रामपंचायत ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि ग्रामसभा ही वेगळी कन्सेप्ट आहे ठीक आहे ग्रामसभा जर बघितली आपण तर ती आहे दोनशे त्रेचाळीस ए या कलमामध्ये तिचा उल्लेख करण्यात आलेला आहे ग्रामसभेमध्ये अठरा वर्षापेक्षा जास्त असलेले सगळे त्याच्यामध्ये जे काही गावातले स्त्री पुरुष आहेत ते सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात ग्रामपंचायतीमध्ये जर बघितलं तर ग्रामपंचायतीचा कलम पण वेगळा आहे तीनशे त्रेचाळीस बीमध्ये त्याची स्थापना दिलेली आहे कलम दोनशे त्रेचाळीस सीमध्ये त्याची रचना दिलेली आहे ग्रामपंचायतीची त्यानंतर कलम दोनशे त्रेचाळीस डीमध्ये त्याचं आरक्षण दिलेलं आहे कलम दोनशे त्रेचाळीस ईमध्ये e कालावधी दिलेला आहे कलम दोनशे त्रेचाळीस ई एफमध्ये त्याचं अपात्रता दिलेली आहे हे सगळे कलम ग्रामपंचायतीच्या बाबतीत ग्रामपंचायत काय आहे एक निवडून आलेल्या सदस्यांची एक समिती आहे असं आपण म्हणू शकतो ग्रामपंचायत सर त्याच्यामध्ये सरपंच असतात उपसरपंच असतात आणि ग्रामपंचायतीचे सदस्य असतात जे की आपण आत्ता वर बघितलेले त्यांची सदस्य संख्या आपण ठरलेली आहे पण ग्रामसभा जर बघितलं ग्रामसभेमध्ये गावातले सगळे व्यक्ती असतात जे की सुजाना आहेत अठरा वर्ष कंप्लीट आहेत ते सगळे जे व्यक्ती आहेत ते ग्रामसभेमध्ये हजर राहू शकतात ग्रामसभेला भरपूर अधिकार पण असतात आणि ग्रामपंचायत ग्राम 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 ही कार्यकारी विभाग असतो जे की सगळे जे निर्णय आहेत ते घेण्याचं काम ते करत असतात त्याच्यामुळे ग्रामपंचायत वेगळे आहे आणि ग्रामसभा वेगळे आहे पुढे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेचा कार्यकाळ पाच वर्षाचा निश्चित केलेला आहे का नाही तर ग्रामसभेचं नसून इथं काय पाहिजे होतं वाक्य शब्द काय पाहिजे होता ग्रामपंचायत शब्द पाहिजे होता, होता। तेव्हा हे विधान बरोबर आलं असतं त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे दोन नंबर कारण की फक्त बी नंबरचं विधान हे काय चुकीचं आहे एक नंबरचं विधान बरोबर आहे इथं ग्रामपंचायत शब्द असता तर बी नंबरचं विधान पण बरोबर आलं असतं चला पुढे जाऊयात प्रत्येक महानगरपालिकेकरिता एक महापौर एक उपमहापौर असेल अशा प्रकारची तरतूद कोणत्या अधिनियमानुसार करण्यात आली होती ठीक आहे आता बघा एक महापौर असला पाहिजे आणि एक उपमहापौर तर आपल्याला माहिती आहे मुंबई महानगरपालिकेची स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्यानुसार झालेली त्यावेळेस ही तरतूद होती का तर नव्हती त्यानंतर एकू अठराशे एकोणनव्वदमध्ये ती तू आली का लगेच एका वर्षाने तर ती पण असणार नाही आहे त्यानंतर नागपूर महानगरपालिकेत कसं असणार आहे इथे त्यांनी काय विचारलेलं आहे प्रत्येक महानगरपालिकेत आणि प्रत्येक महानगरपालिका शब्द वापरला तर नागपूर महानगरपालिकेचा अधिनियम काय कामाचं तिथे नाही त्याच्यामुळे हा पण चुकणार आहे म्हणजे सगळा कॉमन सेन्सचा भाग आहे कॉमन सेन्स यूज करायचं आणि वर्षी तिन्ही पर्याय इलिमिनेट करायचे आपलं उत्तर काय असणार आहे चार नंबर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कारण की एकोणीसशे एकोणपन्नासमध्येच गरज पडली असेल एक महापौर आणि एक उपमहापौर करण्याची लगेच म्हणजे जेव्हा स्थापन झाला तो अधिनियम तेव्हाच तर ते, ते नाही करणार ना असे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे चार नंबर म्हणजे या अधिनियमानुसार मग एक महापौर आणि एक उपमहापौर असं डिसाइड झालं पुढे महाराष्ट्र विधानसभेची सध्याची सदस्य संख्या कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आधारावर करण्यात आली आता हे करण्याचा अधिकार कोणाला आहे तर परिसीमन जी समिती असते परिसीमन आयोग म्हणतो आपण त्याला परिसीमन आयोग या परिसी सीमन आयोगाला सॉरी परिसीमन आयोगाला तो अधिकार असतो याचा कलम जर आपण बघितलं ब्याऐंशी कलममध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे की परिसीमन आयोग काय करत असतं लोकसभेसाठी विधानसभेसाठी जे काही मतदारसंघ असतात त्या मतदारसंघाचे जे काही पुनर्मांडणी आहे पुनर्रचना जी आहे ती करण्याचा अधिकार त्यांना असतो आणि एकदा जर परिसीमन आयोगाने पुनर्रचना केली एखाद्या जनसंख्येच्या किंवा लोकसंख्येच्या आधारावर तर तो निर्णय बदलण्याचा अधिकार कोणालाच नसतो हा त्यांचा अंतिम निर्णय असतो याच्यामध्ये जे काही उच्च न्यायालय कोर्ट असतात ते हस्तक्षेप करू शकत नाही यांचा निर्णय हा फायनल असतो तर तसाच परिसीमन आयोग त्यावेळेस बसलेला होता आणि त्या परिसीमन आयोगाने एकोणवीसशे एकाहत्तरची जनसंख्या म्हणजे लोकसंख्या ही डिसाईड केली होती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्य संख्येसाठी म्हणजे जे आताचे जे काही दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य संख्या आहेत ते डिसाईड करण्यासाठी एकोणावीसशे एकाहत्तरची जनसंख्या किंवा लोकसंख्या ही विचारात घेण्यात आली होती चला पुढे जाऊयात विधानपरिषद सदस्यबद्दल आहे हा फोटो तुम्हाला इथे आपलं विधान परिषद आणि विधानसभा दिसते आपलं विधानमंडळ हे बाजूला समुद्र ठीक आहे चला बघा आपण सदस्य बघूयात विधानपरिषदेचे तर विधान परिषद आणि विधानसभा ठीक आहे विधानसभेमध्ये जर बघितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत आणि विधानपरिषदेमध्ये बदले बघितले तर अठ्ठ्याहत्तर सदस्य आहेत ठीक आहे तर हे किती पर्सेंटमध्ये असतात विधानपरिषदेमध्ये ते आपण बघणार आहेत विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या तृतीयांश अधिक असणार नाही तृतीयांश आणि बी नंबरमध्ये काय दिलेलं आहे विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या दोन तृतीयांश अधिक असणार नाही ठीक आहे याचं उत्तर जर बघितलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुणीले वन बाय थ्री जर आपण केलं एकाच तीन जर प्रमाण काढलं आपण तर किती येणार आहे ते एकाच तीन प्रमाण काढल्याच्यानंतर ते येतं नाइंटी सिक्स आणि ही अठ्याहत्तर संख्या जी आहे ती नाइन्टी सिक्सपेक्षा कमी आहे ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे एक नंबर कारण की हे डिसाईड झालेलं आहे आधीच की विधानसभेच्या एकतृतीयांशपेक्षा अधिक नसणार इतके सदस्य कुठं असतात आपले परिषदेमध्ये असतात तर अशा पद्धतीने ते आहे म्हणजे जर आता पुढे जर विधानपरिषदेची सदस्य संख्या वाढवायची असेल तर ते कुठपर्यंत वाढवू शकतात नाईंटी सिक्सपर्यंत नाईन्टी सिक्सच्या पुढे ते वाढवू शकत नाही ठीक आहे बाकीचे विधान काही वाचायची पण गरज नाही एक नंबर आपलं उत्तर आहे ठीक आहे आता जर आपण बघितलं आपल्या अठ्ठ्याहत्तर या सदस्य संख्येमध्ये म्हणजे विधानपरिषदेमध्ये जे सर्वात जास्त संख्या असलेले जे काही पक्ष आहे तो आहे बी जे पी बी जे पीची सदस्य संख्या जर बघितली सध्या बावीस आमदार त्यांचे विधान परिषदेवर आहेत आणि जवळपास एकवीस जे सदस्य आहेत ते रिक्त आहेत ठीक आहे ही एक, एक एक्स्ट्रा माहिती लक्षात असू दे चला पुढं जाऊयात योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे मंत्रिमंडळ हे राज्याचे दुय्यम कार्यकारी संघटन असते दुय्यम असते का नाही हे तर सर्वात महत्त्वाचं कार्यकारी संघटन असतं त्याला दुय्यम आपण म्हणू शकत नाही एक नंबरचं ऑप्शन चुकलं मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या राज्यपालाला जबाबदार असते का नाही हे कोणाला जबाबदार असतात विधानसभेला जबाबदार असतात त्याच्यामुळे बी नंबरचं विधानपण इथे चुकलेलं आहे मंत्रिमंडळ हे प्रशासकीय धोरण आखत असते तर हे बरोबर आहे प्रशासकीय धोरण ते आखत असतात पॉलिसीत ते मेकिंग करत असतात पॉलिसी मेकिंग मंत्रिमंडळ हे अंदाजपत्रक तयार करून मुख्यमंत्र्यात सादर करतात का तर नाही कोण करतं वित्त मंत्री करत असतो तर जर सगळंच अंदाजपत्रक मंत्रिमंडळाला माहिती असेल तर मग गुपी त्याचा प्रश्न नाही त्याच्यामुळे हा जो अधिकार असतो अंदाजपत्रक तयार करण्याचा तो फक्त कोणाला माहिती असतो वित्त मंत्री आणि आपले जे काही मुख्य आर्थिक सल्लागार असतात त्यांना माहिती असतो त्याच्यामुळे डी नंबरचं विधान पण काय झालेलं इथे चुकीचं ठरलेलं आहे ठीक आहे हा प्रश्न कशाबद्दल होता मंत्रिमंडळाबद्दल होता म्हणजे आपलं ब्याऐंशीचं उत्तर काय असणार आहे फक्त सी नगरपरिषद परिषद डॅश श्रेणीत विभाजित करण्यात आलेल्या आहेत आता माहिती आहे तुम्हाला नुकतेच नगर नगरपरिषदेच्या सरळ सेवा भरती निघली होती तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही गट अ म्हणजे श्रेणी अ श्रेणी ब आणि श्रेणी क अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आला होता म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लगेच कळत आहे की नगरपरिषदेमध्ये किती श्रेणी असतात ए बी आणि सी या तीन श्रेणी असतात ठीक आहे एकदम सोपा प्रश्न होता चला पुढे जाऊयात आता या श्रेणी तर आहेत पण या श्रेणी कशा पद्धतीत त्या आपण थोडक्यात बघू एक्स्ट्रा माहिती म्हणून बघा सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं तर ए श्रेणीच्या ज्या नगरपरिषदा होता त्यांच्यामध्ये किमान आणि कमान सदस्य जर बघितले अडुसष्ट ते पासष्ट होते पण आता काय झालेलं आहे नुकतीच एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून तर बघा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे की अ वर्गाची जी नगरपरिषद असणार आहे तिची सदस्य संख्या आता वाढवलेली किमान सदस्य संख्या आता चाळीस झालेली आहे आणि कमाल सदस्य संख्या ही पंच्याहत्तर झालेली आणि आधी किती होती ती अडुतीस आणि पासष्ट होती म्हणजे आता किती येते चाळीस ते पंच्याहत्तर आहे आणि गट बची जर बघितले आपण तर ती आधी होती तेवीस ते सदोतीस आता किती झालेली आहे पंचवीस ते सदोतीस ठीक आहे आणि क श्रेणीचं जर नगरपरिषद बघितली आधी त्याची सदस्य संख्या होती सतरा ते तेवीस आता ती झालेली आहे वीस ते पंचवीस तर ही एक्स्ट्रा माहिती आहे ही तुम्ही लक्षात असू द्या दोन हजार तेवीससाठी तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आणि त्याचबरोबरीने जसं नगरपरिषदेचे सदस्य संख्या वाढवलेली आहे त्याच पद्धतीने महानगरपालिकेचे पण सदस्य संख्या वाढवलेली आहे राजमध्ये तुम्हाला ते फार गरजेचं आहे बघा इथे तुम्हाला महानगरपालिकेचे पण दिसून येईल की त्या ज्या महानगरपालिका तीन लाखापेक्षा अधिक आणि सहा लाखापेक्षा सहा लाखापर्यंत त्यांची लोकसंख्या आहे त्यांची सदस्य संख्या जर बघितली आता किमान सदस्य संख्या शहात्तर झालेली आहे आणि अधिकतम नाईंटी सिक्स झालेली आहे म्हणजे यांची रेंज काय असणार आहे सेवन्टी सिक्स ते नाईंटी सिक्स त्यानंतर पुढे जर आपण बघितलं सहा लाखापेक्षा अधिक आणि बारा लाखापर्यंत लोकसंख्या जर असेल त्या महानगरपालिकेची त्याची किमान सदस्य संख्या किती आली शहाण्णव आणि जास्तीत जास्त एकशे सव्वीस शहाण्णव ते एकशे सव्वीसपर्यंत ती वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर आपण बघितलं बारा लाखापेक्षा अधिक आणि चौदा लाखापर्यंत लोकसंख्या असेल त्या महानगरपालिकेची तर किमान सदस्य संख्या एकशे सव्वीस झालेली आहे आणि अधिकतम एकशे छप्पन्न एकशे सव्वीस ते एकशे छप्पन्न अशा पद्धतीचं आणि चोवीस लाखापेक्षा अधिक असेल आणि तीस लाखापर्यंत त्या महानगरपालिकेची सदस्य लोकसंख्या असेल तर त्यांची सदस्य संख्या आहे एकशे छप्पन्न ते एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट आणि ज्या लोकसं ज्या महानगरपालिकेची लोकसंख्या ही तीस लाखापेक्षा अधिक आहे म्हणजे की पुढे किती असू शकते तीस लाखापेक्षा अधिक तर त्या पालिकेची सदस्य संख्या ही किमान एकशे अडुसष्ट आणि कमाल एकशे पंच्याऐंशी म्हणजे एकशे अडुसष्ट ते एकशे पंच्याऐंशी अशा पद्धतीचे म्हणजे हे महानगरपालिकेचे पण आपण सदस्य संख्या बघितली नवीन आकडेवारी ही सगळी न्यू आकडेवारी आहे आणि ही दोन हजार तेवीससाठी फार महत्त्वाची आहे आणि नगर आपण बघितली तिथं ही नवीन आकडेवारी ही न्यू आकडेवारी आहे ही तुम्ही लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारण्याची फार दाट शक्यता आहे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही याचा चला पुढच्या प्रश्नावर जाऊ आता चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न बघतोय खालीलपैकी कोणत्या कारणामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडात जिल्हाधिकारी पदाची प्रतिष्ठा आणि अधिकार हे कमी कमी होत गेलेले आहेत त्याचं कारण काय तर शासन रचनेमध्ये झालेला बदल हा त्याचं रिझन असू शकता का तर यस हे त्याचं रिझन आहे की शासन शासनाचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये फार चेंजेस होत गेलेले आहेत जिल्ह्यामध्ये विभागांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे पण त्यांचं महत्त्व थो थोडं कमी झालं आहे आणि पंचायती राजपद्धतीचा उदय म्हणजेच आपण त्याला म्हणतो डी सेंट्रलायझेशन झालेलं आहे बऱ्यापैकी नाही त्याला आपण विकेंद्रीकरण असं म्हणतो आणि विकेंद्रीकरणामुळे जे जिल्हाधिकाऱ्याचं जे जिल्ह्यावरचं जे काही प्रभुत्व आहे किंवा त्यांचं महत्त्व आहे ते काय आलेलं आहे कमी झालेलं आहे कारण की या संस्था आलेल्या आहेत या संस्थेचे जे काही कार्यकारी अधिकारी आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं महत्त्व थोडं कमी झालं जिल्हाधिकाऱ्याचं आणि कायदा आणि सुव्यवस्थेकरिता विभागीय पद्धतीत झालेली वाढ यामुळे पण काय झालेलं आहे जिल्हाधिकारी या पदाची पदाचे जे अधिकार आहेत ते थोडे कमी झालेले आहेत प्राप्तीनंतर म्हणजे चौऱ्याऐंशीचं उत्तर जर बघितलं आपण चार नंबर आपलं उत्तर असणारे वरीलपैकी सर्व ग्रामीण शहरी शासन व्यवस्थेत सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती दोन विधेयके संसदेसमोर मांडण्यात आली होती आता याचं उत्तर जर बघितलं तर एकोणवीसशे शहाऐंशीमध्ये राजीव गांधी सरकारने काय केलं होतं एक समिती बसवली होती पंचायतराज समिती ती होती एल एम सिंघवी समिती या एल एम सिंघवी समितीने शिफारस केली होती की पंचायतराजसाठी काय करायला पाहिजे घटनात्मक तरतुदी करायला पाहिजे मग ही घटनात्मक तरतूद करण्यासाठी राजीव गांधी सरकारने मग चौसष्टावं बिल आणलं होतं आणि पासष्टावं बिल आणलं होतं पण ते काय झालं अनफॉर्च्युनेटली राज्यसभेमध्ये ते पारित झालं नाही त्याच्यामध्ये अस्तित्वात आलं नाही मग त्यानंतरच्या मग काळामध्ये त्र्याहत्तरवी आणि घटना घटनादुरुस्ती झाली म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे एक नंबर वी आणि वी इयर काय आपलं सा एकोणावीसशे एकोणनव्वद व्ही पी सिंगच्या सरकारमध्ये ते मग आले होते बिल ठीक आहे पुढे पुड़ जाऊयात पुढीलपैकी कोणती एक स्थानिक संस्था ही संक्रमणशील क्षेत्रासाठी गठीत करण्यात आलेली आहे म्हणजे इथे शहर आहे इथे शहर आहे आणि इथे गाव आहे आणि या मा भागामध्ये काय होत आहेत की काही लोक हे उद्योग पण आहेत काही लोक हे कृषी पण आहेत तर अशा भागामध्ये जी काही संस्था स्थापन होते तिला काय म्हणतो आपण तर तिला आपण नगरपंचायत असं म्हणत असतो त्याच्यामध्ये काही गावाकडचे पण लोक आहेत काही शहरातले पण आहेत म्हणजे शहराकडे ती संक्रमण करत चाललेली आहे अशी जी काही असा जो प्रभाव क्षेत्र असतो त्या प्रभाव क्षेत्रामध्ये काय स्थापन होतं मग नगरपंचायत स्थापन होत असते ठीक आहे संक्रमणशील क्षेत्रासाठी पुढचा प्रश्न सत्याऐंशी नंबरचा त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती अधिनियमातील तरतुदींनुसार खालील विधाने विचारत घ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एस सी आणि एस टी असलेले जागाचे आरक्षण हे अनुच्छेद तीनशे चौतीसमध्ये उल्लेख केलेल्या कालावधीत समाप्त झाल्यावर निष्प्राभी निष्भावी होणार म्हणजे ते निघून जाणार बाबा असं म्हणलेलं आहे तर बरोबर आहे तीनशे चौतीसमध्ये एस सी आणि एस टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे हे राजकीय आरक्षण आहे राजकीय आरक्षण तर तीनशे चौतीस जर रद्द झाला दा तर ॲटोमॅटिकली जे काही राजमध्ये असलेलं आरक्षण आहे ते ॲटोमॅटिकली काय होणार आहे लॅप्स होणार आहे ठीक आहे तर पहिले विधान हे बरोबर आहे आता महिलांसाठी असलेले जे जागांचं आरक्षण आहे ते अनुच्छेद तीनशे चौतीसमध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यानंतर निघून जाईल तर हे काय चुकीचं आहे कारण की महिलांचं आरक्षण आणि तीनशे चौतीसचा काही संबंध नाही तीनशे चौतीसमध्ये फक्त एस सी आणि एस टीचं आरक्षण आहे त्याच्यामुळे महिलांचं सोडून त्याच्यामध्ये आरक्षण आहे त्याच्यामुळे बी नंबरचं विधान हे चुकलेलं आहे ठीक आहे इथं महिलांसाठी नसून इथे फक्त ते एस सी आणि एस टीसाठी आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे फक्त अविधान बरोबर पुढे जी व्ही के राव समिती ही पंचायतराज समिती आहे भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे स्थापन करण्यात आली होती तर हे विधान चुकीचं आहे तर ही समिती जर बघितली आपण तर नियोजन आयोगाने या समितीची स्थापना केली होती नियोजन आयोगाने नियोजन आयोग जी व्ही के राव समिती स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीचे तर हे विधान बरोबर आहे ठीक आहे अहवाल कधी दिला होता त्यांनी एकोणीसशे शहाऐंशीला अहवाल दिला होता या समितीने त्यावेळी पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती म्हणजेच काय ग्रास विदाऊट रूट्स अशी त्यांनी काय केली होती याच्यावर टीका केली होती तर यस हे पण बरोबर आहे या समितीने स्थानिक नियोजन विकासामध्ये पंचायतराज संस्थेला प्रमुख भूमिका देण्याचे नमूद केले होते स्थानिक नियोजन आणि पंचायतराज राज हे पण बरोबर आहे अजून एक शिफारस त्यांनी अशी केली होती की जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण करावं अशी पण शिफारस त्यांनी केली होती जिल्हा विकास आयुक्त हे पद आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांचे जे काही विकास काम आहेत त्याच्यामध्ये घट करण्यात यावी अशी पण शिफारस या समितीने केली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बी सी आणि डी महाराष्ट्र राज्य संचनालय म्हणजे आपण त्याला डिरेक्टोरेट ऑफ महाराष्ट्र स्टेट असं म्हणतो तर हे खालीलपैकी को, कोणकोणते पब्लिकेशन प्रकाशित करीत नाहीत असा प्रश्न होता तर हा प्रश्न जो येतो आयोगाने कॅन्सल केलेलं आहे त्यामुळे पुढं जाऊत आपण नगर परिषद सदस्य आपल्यामधून विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करतात हे विधान बरोबर आहे आपल्याला माहिती आहे विषय समित्या असतात स्थायी समिती असते आणि विषय समितीमध्ये नगरपरिषदेचे सदस्य काय केलेले असतात नॉमिनेटेड केलेले असतात नामनिर्देशित केलेले असतात बी नंबरचे विधान ही निवड प्रमाणशील प्रतिनिधित्व एकल संक्रमणीयमताद्वारे केली जाते का नाही हे तर काय असतात नामनिर्देशित असतात नामनिर्देशित असतात त्याच्यामुळे बी बी नंबरचं विधान चुकलेलं आहे विशेष समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी नगर परिषदेची विशेष सभा जिल्हाधिकारी बोलवतात हे विधान बरोबर आहे आणि विशेष समिती नगर परिषदेच्या पहिल्या बैठकीपासून दहा दिवसाच्या आत बोलवली जाते दहा दिवसाच्या आत नसून ती किती दिवसाच्या आत असते सात दिवसाच्या आत असते कारण ती विशेष समिती आहे सॉरी विशेष बैठक आहे म्हणून सर्वसाधारण बैठक असेल तर तिला पंधरा दिवस लाचतात तिच्यासाठी पंधरा दिवस असतात आणि विशेष बैठक असेल तर सात दिवसाचा कालावधी असतो त्याच्यामुळे डी विधान पण चुकीचं आहे म्हणजे आपल्याला योग्य विचारलेलं असल्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए आणि सी एक नंबर आपलं ऑप्शन असणार आहे पुढे पुढीलपैकी कोणती एक मुख्य सचिवाचे कार्य नाहीत म्हणजे प्रश्न आहे आपला मुख्य सचिवाबद्दल पहिलं विधान तो कॅबिनेट सचिव म्हणून काम करतो का यस करतो तो मंत्री परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो का यस हे पण असतं तो मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून कार्य करतो का नाही तो काही प्रधान सचिव नाही आहे तो मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून काम करत नाही त्याच्यामुळं आपले उत्तर उत्तर का असणार आहे तीन नंबर की हे त्यांचं काम नाही आहे आणि कॅबिनेट सचिवालय विभागाचा तो प्रमुख असतो हे बरोबर आहे आणि अजून एक जर बघितलं सामान्य प्रशासन सामान्य प्रशासन विभाग जो असतो तर याचे पण ते कोण असतात मुख्य सचिव हे प्रमुख असतात आणि त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर तो निश्चित केलेला नसतो ठीक आहे एवढी माहिती आपल्याला मुख्य सचिवाबद्दल सफिशियंट आहे तीन नंबर आपलं उत्तर असणारे जिल्हाधिकाऱ्याला विकास कामापासून दूर ठेवावे असे कोणी सुचवले होते प्रथम प्रशासकीय सुधारणा आयोग दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग पी आर दुभाषी समिती आणि टी एन चतुर्वेदी समिती याचं उत्तर असणारे फर्स्ट एआरसी त्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन असं म्हणतो हा प्रथम प्रशासकीय सुधारणा आयोग हा कोणाच्या अध्यक्षतेमध्ये स्थापन झाला होता मोरारजी देसाई कधी एकोणासशे सहासष्टमध्ये पण त्याच्यानंतर त्यांनी अध्यक्षपद सोडलं होतं मग त्याचे अध्यक्ष कोण झाले होते हनुमंत या ठीक आहे तर फर्स्ट ए आर सी नुसार जिल्हाधिकाऱ्याचं विकास कामापासून त्यांना दूर ठेवावं अशी शिफारस केली होती पुढे राज्य आता हा प्रश्न बघा वाचायला वा वाटायला थोडा मोठा वाटतो पण हा इझी प्रश्न आहे तुम्ही नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल पहिले विधान आपण वाचू राज्य निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याची ग्वाही देण्यासाठी असे निश्चित करण्यात आले आहे की ज्या आधारावर आणि पद्धतीवर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर केले जाते त्याच आधारावर राज्य निवडणूक आयुक्तांना पण पदावरून दूर केलं जातं यस हे विधान बरोबर आहे आपल्याला माहिती आहे राज्य निवडणूक आयोगाच्या जर आपल्याला आयुक्ताला काढायचं असेल तर ती कोणती पद्धत यूज केली जाते जी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काढतात त्याच पद्धतीची त्याच्यामुळे एक नंबरचे विधान बरोबर आहे पुढे अनुच्छेद तीनशे एकोणतीस अंतर्गत मतदारसंघाच्या परिसीमन निश्चिती अथवा जागांचे वाटप यासंबंधी तीनशे त्रे दोनशे त्रेचाळीस त्रे के अन्वये तयार करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याची वैधानिकता तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालय तर आपल्याला एक गोष्ट अशी माहिती आहे की जर परिसीमन केलेला असेल तर परिसीमन केल्याच्यानंतर तो निर्णय जो असतो परिसीमन आयोगाचा तो अंतिम निर्णय असतो आपण आधीच मागच्याच प्रश्नामध्ये बोललो होतो की परिसीमनने जर कोणता निर्णय घेतलेला असेल तर तो, तो अंतिम निर्णय असतो या निर्णयामध्ये उच्च न्यायालय किंवा कोणतंही न्यायालय हस्तक्षेप करत नाही म्हणजे आपण असं म्हणू शकतो न्यायालय यात हस्तक्षेप करत नाही किंवा ते करू शकत नाही करत नाही आणि इथं काय म्हणता येत ते की त्या परिसीमनवर वैधानिक तपास न करण्यात करता उच्च न्यायालयाला तो अधिकार आहे त्याच्यामुळे बी नंबरचं विधान इथं चुकलेलं आहे कारण परिसीमनवर कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही त्याच्या निर्णयाच्या बाबतीत त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार इथे फक्त अविधान बरोबर आहे नीट काळजीपूर्वक आपण प्रश्न वाचला या दोनशे तीनशे एकोणतीसला आणि दोनशे त्रेचाळीस केला इथं इग्नोर करायचं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं फक्त लक्ष कशावर असलं पाहिजे या परिसीमन आणि इथं उच्च न्यायालय या दोनच कीवर्डवर आपलं लक्ष असलं पाहिजे पुढचा प्रश्न आता अध्यादेशवर प्रश्न आहे ऑर्डिनन्स आपण त्याला म्हणतो राज्यपालांचा ऑर्डिनन्स अध्यादेश जारी करण्याच्या राज्यपालाचा अधिकार संदर्भात आपल्याला बरोबर विधानं सांगायचं आहे हा अधिकार दोनशे तेरानुसार नमूद करण्यात आलेला आहे यस बरोबर आहे दोनशे तेरानुसार कोणाला आहे राज्यपालांना अध्यादेश काढता येतो एकशे तेवीसनुसार कोण काढू शकतं राष्ट्रपती काढू शकतं ठीक आहे हा कशात दिलेला आहे भाग सहामध्ये हा दिलेला आहे भाग पाचमध्ये ठीक आहे केंद्रामध्ये हा राज्यामध्ये पुढे हा विवेकाधिकार अधिकार आहे का हा डिस्क्रिशनरी पॉवर आहे का त्याचं राज्यपालांचं नाही चुकलं त्यांना हा अध्यादेश सहा आठवड्याच्या आत मागे घेता येत नाही असं काही नाही आहे ते कधी पण मागे घेऊ शकतात कधीही मागे घेऊ शकतात त्याच्यामुळे सी पण चुकलेलं आहे राज्य विधिमंडळाने अध्यादेश अमान्य करण्याचा ठराव संमत केला तर सहा आठवड्याच्या निश्चित केलेल्या कालावधी पूर्वी तो लागू राहत नाही बरोबर आहे डी नंबरचं विधान कारण की सहा आठवडे त्यांचा काय कालावधी सहा आठवड्यामध्ये त्या तिथल्या विधिमंडळाने तो काय करायला पाहिजे कायदा पारित करायला पाहिजे तरच तो अध्यादेश पुढे लागू राहतो नाही तर तो काय होऊन जातो लॅप्स होऊन जातो हा अधिकार राज्य विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकारासारखाच असतो बरोबर आहे ई नंबरचं विधान त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए डी आणि e, ई चार नंबर आपलं ऑप्शन असणार आहे जर राज्य विधीमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठवले आणि जर ते पुन्हा राज्य विधिमंडळाने मंजूर करून परत राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठवले तर राष्ट्रपती त्या विधेयकाला संमती देणे बंधनकारक असतं तर हे चुकीचं आहे त्यांच्यावर बंधनकारक काहीच नसतं बंधनकारक नसते ते किती पण कालावधीसाठी आपल्याकडे ते तो विधेयक ठेवू शकतात त्याच्यामुळं एक नंबरचं विधान चुकलं राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती सहा महिन्याचा कालावधी राज्यघटनेने निश्चित केलेला आहे सहा महिन्याचा कालावधी निश्चित केलेला नाही ना 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 आहे कारण की ते कालावधीच निश्चित केलेला नाही ना ना आहे कालावधीच नाही आहे याच्यासाठी त्याच्यामुळे बी नंबरचं पण विधान चुकलेलं आहे आपण आधीचा जो भाग एक होता या भाग एकमध्ये आपण याबद्दल डिटेल माहिती घेतली होती की त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जो काही पुनर्विचारासाठी जो पाठवला जातो तर तो बघा दोनशे आणि दोनशे एक कलम आपण बघितलं होता त्यावेळेस दोनशे एक दोनशेमध्ये काय राज्यपालांना ज्या जे काही बिल असतं त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यासाठी दोनशे आहे आणि दोनशे एक काय आहे तर पुनर्विचारला पुनर्विचार पाठवल्याच्यानंतर हो राष्ट्रपती त्याच्यावर काय ॲक्शन घेतात त्याच्यासाठी दोनशे एक हा कलम आपण भाग एकमध्ये बघितला होता तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की तुम्ही बघून घ्या आपले उत्तर का असणार आहे मग याच्यासाठी दोन्ही पण विधाने हे चूक आहेत ठीक आहे चार नंबर आपला ऑप्शन आहेत नाईन्टी सिक्स नंबरचा प्रश्न बघतोय केंद्रीय प्रशासन सुधार आयोगाच्या मताप्रमाणे जिल्हाधिकारी हे कार्य करेल कोणते कार्य करेल वित्तीय कार्य करेल का दंडाधिकाऱ्यांचे कार्य करेल का नियमक का कार्य करेल का की विकास काम करेल तर या रिफॉर्म कमिशननुसार जिल्हाधिकाऱ्याचं काम कोणतं असणार आहे रेग्युलेटरी टास्क असणार आहे ठीक आहे की जास्त करून रेग्युलेटरी टास्क त्यांचं जास्त असतं कारण आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्याच्या काळानंतर त्यांचं विकास कामं हे कमी करण्यात आलेले आहे वित्तीय कामं पण आता पहिल्यासारखं नाही आहे की ज्यावेळेस कॉन वलीस वगैरे जेव्हा होते तेव्हा त्यांच्याकडं फक्त कलेक्टरकडं टॅक्स कलेक्ट करायचं काम होतं आता ते पण जास्त त्यांच्याकडं काम राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आता त्यांच्याकडं जर बघितलं जिल्हाधिकाऱ्यांकडं हे जास्त रेग्युलेटरी प्रकारचे जे टास्क आहेत ते जास्त त्यांच्याकडे काम आहेत असं तुम्ही थोडाफार कॉमन सेन्स यूज करून पण याचं उत्तर देऊ शकता पुढे बंगालमध्ये महसूल वसूल करण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी न्याय देण्यासाठी म्हणजे न्याय देण्यासाठी प्रथमत कोणी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आपल्याला माहिती आहे आपण इतिहासामध्ये पण वाचलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्याची प्रथम नियुक्ती कोणी केली होती वॉरन हेस्टिंग यांनी केली होती सतराशे चौऱ्याहत्तरच्या आसपास ठीक आहे त्याच्यामुळे वॉरेन हेस्टिंग आपलं उत्तर असणार आहे पुढीलपैकी कोणी नगरपालिका नियोजनात सुधारणा सुचवल्या नगरपालिका नियोजनात सुधारणा कोणी सुचवल्या पॅक्च्युअल प्रश्न आहे ऑप्शन यायचं राजा जे चेलैया अभिजित दत्ता प्रणव सेन अशोक मुखोपाय याचं उत्तर आहे राजा चेलैया पुढे नाईन्टी नाईन नंबरचा प्रश्न डॅश कलम महान नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगास देते हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे आता शेवटचा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओचा पुढीलपैकी कोणती एक समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरील आहे तर ह्या समितीत दुसरं अजून एक नाव आहे त्याला आपण म्हणतो ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन समिती असं या समितीचं काय होतं विषय होता तर ही समिती कोणती होती एल एम सिंघवी समिती जी व्ही के राव समिती अशोक मेहता समिती की पी बी पाटील समिती ही समिती होती जी व्ही के समिती जी व्ही के राव समिती आपण प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये बघितलेला आहे बघा हाच जी व्ही के समितीबद्दल माहिती घेतली होती आपण एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये याची स्थापना आहे आणि अहवाल जर बघितला तर चोवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला यांनी या समितीने अहवाल दिलेला आहे ठीक आहे जी व्ही के राव समिती बघा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलेलं नसून आपल्या चॅनलला तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद